माझे नाव सृष्टी पाटील. आज लोकनेते राजाराम बापू पाटील यांची 102 वी जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण येथे उपस्थित झालो आहोत. राजाराम बापूचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली वर्गा हवेली या ठिकाणी झाला. ते LLB वकील पर्यंतचे शिक्षण घेऊन राजकारणात सक्रिय झाले व त्यांनी सहकार साखर कारखाना, दूध संघ, सुतगिरण, सहकार बँक, शिक्षण संस्था, RRT कॉलेज अशा संस्था निर्माण केल्या करून सर्वसामान्य लोकांचा जीवनामध्ये आर्थिक सुपगता व समृद्धी आणि आशा या पवित्र समृद्धीस विनम्र अभिवादन. कोटी कोटी प्रणाम. कर्तृत्वाने ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान, कर्तृत्वाने ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या अंगमनाने, फुलला हा सोहळा ज्यांच्या अंगमनाने. स्वागत करूया आजच्या प्रतिनिधींचे शब्द सुमनांच्या पारिजातकाने. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचे आगमन होत आहे तरी आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे सहर्ष स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची व अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचे तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. Thank you.
या ठिकाणी द्वीप प्रज्वलन झालेले आहे, तरी मान्यवरांनी स्थानापन न हवे। कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, असे आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक प्रशांत देशमुख सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी संस्कार पाठशालेचा सदस्य शार्विल बाबर याला आमंत्रित करते। नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात चौक जवळील हातनोली सारख्या खेड्यात जन्माला येऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या वक्तृत्व आणि मधुर वाणीने व्याख्यानाचा ठसा उमटवणारे प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजेच शिवव्याख्याते प्रशांत शांताराम देशमुख सरांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून आपला डिप्लोमा पूर्ण केला। ही इंजिनिअरिंग करत असताना महाराष्ट्रातील ज्या नामवंत वक्तृत्व वादविवाद व कथाकथन स्पर्धा यामध्ये राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत या स्पर्धा जिंकल्या आहेत, इतिहासासोबत त्यांना अध्यात्मकतेची आवड आहे। महाराष्ट्राने त्यांना शिवव्याख्याते म्हणून मनापासून पसंती दिली आहे, तर दुसरीकडे अध्यात्माची जोड देत असताना जी 24 तास या वाहिनीवरील सकाळी त्यांच्या पसायदानाची प्रवचने ही सुरू झाली, काही दिवसानंतर त्याच वाहिनीवर पासवर्ड आनंदाचा हा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला आणि रसिकांनी त्या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला, त्यामुळे जगणे सुंदर आहे हा एक विषय तयार झाला आणि हाच विषय सर आज आपल्या समोर मांडणार आहेत। सरांबद्दल आणखी सांगायचे झाले तर त्यांचे गुड मॉर्निंग या नावाच्या पुस्तकाला 2018 सालचा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे। त्यांच्या व्याख्यानाच्या 5 सीड्या प्रकाशित झाल्या आहेत। ABP माझावरील असा राजा होणे नाही, न्यूज लोकमतवरील विजय उंबरखिंडीचा, जी टॉकीजवरील शिवकल्याण राजा, कलर्स मराठीवरील नवरा असावा तर असा हे त्यांचे कार्यक्रम प्रेक्षकांनी भावून गेले। सरांना खूप पुरस्कार मिळाले आहेत, जसे 2016 सालचा रायगड जिल्हा परिषदेतून दिला जाणारा मानाचा रायगड भूषण पुरस्कार व श्री समर्थ कला शिक्षण संस्थेचा रायगड आयडल पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, रायगड गौरव पुरस्कार 2021 असे हे थोर व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत, म्हणून मी सरांचे पुनश्च स्वागत करतो व थांबतो। धन्यवाद शार्विल। यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमन संध्याला आमंत्रित करते। हा सन्मान होत आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा, उत्तुंग कर्तृत्वाचा, तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, एका असामान्य व्यक्तिमत्वाचा। यानंतर मी आपल्या व्याख्यानमालेचे खजिनदार दिग्विजय माने यांना आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करते, तरी त्यांचा विषय आहे जीवनात संस्काराचे महत्त्व। नमस्कार, मी दिग्विजय राजेंद्र माने। जीवनात संस्कारांचं महत्त्व। राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले। अहो, छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रीला सुद्धा माते समान मानायचे हे होते छत्रपती शिवाजी महाराज। की जगातला असा राजा की ज्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही, तो फक्त माझा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। दुसरे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 1.5 लाख फौजेचा पराभव तलवार न उचलता किंवा असंही म्हणा
आपल्या किंवा शत्रूच्या रक्ताचा एकही थेंब न सांडता 1.5 लाख फौजेचा पराभव केला होता छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि हे जगावेगळं युद्धतंत्र वापरून संभाजीराजांनी केला होता. ज्यावेळी या दोन्ही गोष्टींचा सर ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर व माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंनी केले होते. म्हणून छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे दोन्ही पराक्रमी व वीर ठरले. म्हणजे जीवनात काय संस्काराची गरज आहे की ज्यावेळी आपण आपलं ध्येय पूर्ण करत असतो ज्यावेळी आपण आपली यशाची प्राप्ती करत असतो त्यावेळी आपणाला संस्कारांची गरज असते. आज एक गोष्ट सांगतो, एक उदाहरण देतो. एक सभा भरली होती विद्यार्थ्यांची लहानशा, त्या सभेला पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांनी विचारलं त्या विद्यार्थ्यांना की तुम्ही एक चिठ्ठी करायची, त्या चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आणि तुमचं पुढचं भविष्य, तुमचं स्वप्न लिहायचं. आणि ही कृती त्या पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी करायला सुरुवात केली. ती विद्यार्थ्यांनी केली, त्या बॉक्समध्ये ती चिठ्ठी टाकली, त्यांनी स्वप्न काय आहे ते पण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आणि टाकली. आणि टाकल्यावर त्या पाहुण्यांनी ती चिठ्ठी उघडली, बघायला सुरुवात केली. त्यामध्ये एकाने लिहिलं डॉक्टर, एकाने लिहिलं वकील, एकाने लिहिलं इंजिनियर. एक दुसरी चिठ्ठी त्या पाहुण्यांच्या हातात आली आणि त्यामध्ये लिहिलं एका पोराचं नाव, माझं नाव. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं माझे स्वप्न, मला टी व्ही व्हायचं आहे आणि मोबाईल व्हायचं आहे. प्रमुख पाहुण्यांना धक्का बसला, म्हटलं असं कुणाचं काय स्वप्न असणार आहे, कोण आहे हा मुलगा, त्याला पुढं बोलवा. त्या मुलाला पुढं बोलवला आणि त्या मुलानं काय सांगितलं, धडधडीत सांगितलं पाहुण्यांना की अहो सर, ज्यावेळी मी माझ्या आईवडिलांशी बोलायला जातो, भेटायला जातो, तेवी त्यांचं माझ्यापेक्षा घरातल्या टी व्हीकडं आणि मोबाईलकडं जास्त लक्ष असतं आणि त्या नादात त्यांचं माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि हीच गोष्ट आज प्रत्येक मुलाचे आणि आज प्रत्येक पालकानं समजून घेतली पाहिजे. जीवनात संस्काराचं महत्त्व आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी असतं. आज तर चित्र बघा काय समाजाचं चाललं आहे, इथे हे फक्त संस्कारांमुळं, संस्काराची उणीव बसून आल्यामुळं. त्यामुळे संस्कार या समाजामध्ये रुजले पाहिजेत, शाळेमध्ये रुजले पाहिजेत. आपण प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलावर संस्कार केले पाहिजेत. आज आम्ही आमच्या मुलासाठी काबार कष्ट करत असतो, मात्र आज आमच्या शाळेत मुलाच्या पालक मेळाव्याला जायला आज आम्ही उपस्थितीत नसतो. हीच कुठेतरी गोष्ट आज आम्ही तुम्ही जाणून घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यावर संस्कार हा खऱ्या अर्थानं केला पाहिजे. आज आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगितलं होतं, शिवबा तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे. त्याचबरोबर शिवबाला हेही सांगितलं होतं, स्वराज्य निर्माण करत असताना मार्गदर्शनसुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं होतं. आणि तसंच आमच्या मुलाला सांगायचं आहे की तुला मोठं व्हायचं आहे, पण त्याला मोठं होत असताना राष्ट्रमाता जिजाऊंनी जसं शिवबाला स्वराज्य निर्माण करत असताना ज्या ज्यावेळी गरज पडली त्या त्यावेळी मार्गदर्शन केलं होतं, तसं आज आमच्या मुलाला आम्ही ज्या ज्यावेळी गरज पडेल ना त्याच्या आयुष्यामध्ये त्या त्यावेळी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आज घराघरामध्ये शोभा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एवढं सांगतो, संस्कारो का देश हमारा, उचे संस्कार क्षण हमारी, बडे बुजुर्गों की इज्जत करना धर्म है हमारा, उनकी सेवा करना कर्म हमारा. धन्यवाद. धन्यवाद दिग्विजय. आताच या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपल्या साखरा गावच्या लोकनियुक्त सरपंच सन्माननीय डांगे मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या साखरा ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कांबळे मॅडम, सन्माननीय माने मॅडम, सन्माननीय पाटील मॅडम, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्वच सदस्य, त्याचबरोबर साखरा गावचे माजी उपसरपंच सन्माननीय तजमल चौगले भैया, त्याचबरोबर साखरा ग्रामपंचायतीचे सदस्य व शिवार फाउंडेशनचे प्रबंधक माननीय सचिन पाटील भैया, त्याचबरोबर चीफ इंजिनियर माननीय सयाजी पाटील साहेब, माननीय भास्कर पाटील आप्पा, माननीय आनंदराव पाटील भाऊ, त्याचबरोबर साखरा गावचे पोलीस पाटील सन्माननीय आनंदराव दवणे साहेब, सन्माननीय डी आर सलगर सर, आपणा सर्वांचंच मी या ठिकाणी आमच्या वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं या ठिकाणी सरस स्वागत करतो. व यानंतर श्रावणी पाटील हिला मी विनंती करतो की तिने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर, सांगायला आम्हाला अभिमान वाटेल की ही व्याख्यानमाला
गेली 5 वर्ष झालं सगळी लहान मुलं आम्ही हँडल करतोय, म्हणजे सुरुवात स्वागतापासून आभारापर्यंत ही व्याख्यान मला संपूर्ण लहान मुलं आयोजित करत असतात. 1 ते 12 विद्यार्थी आमच्यामध्ये आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही व्याख्यान मला गेली 5 वर्ष झालं सातत्यानं हे विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करून ही व्याख्यान मला आम्ही चालवतोय आणि याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ दिलं जातंय. त्याच्यातून आमचे विद्यार्थी राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत आज वक्तृत्व स्पर्धेमध्ये पोहोचलेले आहेत. त्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा वाटा हा जव्हार सार्वजनिक वाचनालयाचा आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना आम्ही ही संधी देत आहे. तर मी श्रावणी पाटील हिना विनंती करतो की तिने आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझे नाव श्रावणी प्रमोद पाटील. माझ्या शाळेचे नाव सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळा इस्लामपूर. 9 ऑक्टोबर 2012 शाळकरी मुलींनी गच्च भरलेल्या एका बसमध्ये अचानक काही आतंकवादी शिरले. त्यांनी बसमधील मुलींना विचारले, गुलमकाई कोण आहे? साऱ्या मुलींची नजर एकाच मुलीकडे वळली. दहशतवाद्यांना जे समजायचं ते समजलं आणि त्यांनी त्या 15 वर्षाच्या मुलीवर बेछूट गोळीबार केला. ती मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू झाले. तिच्या उपचारांसाठी तिला परदेशात पाठवलं गेलं. तिला बरं होण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जावा लागला. तिला बरं होण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. त्या या आपल्याला प्रश्न असा पडलाच असेल, एवढ्या एका 15 वर्षाच्या मुलीवर कसं का गोळीबार केला? तर त्याचं कारण असं की जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. म्हणजे जो तिचा धर्म होता ती हिंदू धर्माची होती आणि ती मुस्लिम धर्माची होती. ती मुलगी तिला म्हणजे त्या मुस्लिम मुलींना शिकण्यासाठी काही नव्हतं म्हणून तिनं त्याचा शोध काढला. धन्यवाद श्रावणी. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक साखराई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं व आजच्या पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. साखराई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्वच ग्रामपंचायत सदस्य आपणा सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. सर्वच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आपणा सर्वांचंच मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर ज्यांच्या व्याख्यानाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते म्हणजे आपल्या प्रमुख पाहुण्यांचे व्याख्यान. हॅलो, आवाज येतोय शेवटपर्यंत? सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय, आज मला इथे आल्यानंतर, या व्यासपीठाच्या परिसरात आल्यानंतर सगळ्यात जी मोठी गोष्ट कुठली भावली असेल ती म्हणजे ही जी मुलं सूत्रसंचालन करतात, पुष्पगुच्छ देतात, येऊन इथं काहीतरी बोलतात, स्वतःच्या कलागुणांचं प्रकटीकरण करतायत,
थोडक्यात असं की अख्ख्या व्याख्यानमालेचा ताबा त्यांच्याकडे आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी फिरतो असं फार दुर्मिळ ठिकाणी दिसतं किंवा माझ्या पाहण्यात शाळेच्या कार्यक्रमांच्यात कधी कधी मुलं करतात, पण व्याख्यानमालेमध्ये मी पहिल्यांदा पाहतोय की मुलं हे सगळं छान पद्धतीनं करतायत. जसं आपण अनेक ठिकाणी जाताना काही गोष्टी आपल्याला भावतात, काही गोष्टी भावत नाहीत. ज्या गोष्टी भावत नाहीत त्या तुम्ही बोलू शकत नाहीत, कारण तुमचा सभ्यतेचा प्रघात असतो की आपल्याला बोलता येत नाही. पण मला जेव्हा काही गोष्टी भावतात तेव्हा मला इतका आनंद होतो, आनंद दुसऱ्या या गोष्टीचा होतो की आपण हे व्यक्त करू शकतोय, आणि त्यामुळे या मुलांचं खूप कौतुक आहे. एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देणार आहोत. आणि असं जेव्हा घडतं ना, जेव्हा मुलांना व्यासपीठं मिळतात, मुलं येतात, पुढं काहीतरी करतात, तेव्हा त्यांचं जगणं स्वतःचं तर सुंदर होतंच, पण या संस्कारांनी ते इतरांचंही जगणं सुंदर करतात. जगण्याच्या सुंदरतेची ही सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे या सुरुवातीपासूनच मी माझ्या विषयाची सुरुवात करतोय. जगणं सुंदर करण्याचे काही उपाय, काही सल्ले. सल्ले मी अशासाठी म्हणणार नाही की माझ्यापेक्षा वयानं मोठे असलेली ही मंडळी येथे आहेत, पण काही उपाय मी सांगणार आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर, समाजात गेल्यानंतर ते उपाय वापरताना आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याचं भान मात्र तुम्ही स्वतः ठेवायचं आहे. तुम्ही म्हणाल असं काय म्हणताय, कोड्यात नाही बोलत, अगदी सरळ सांगतो. मला कायम आवडणारा एक विनोद आहे की जो मी या व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगत असतो की ज्याच्यामुळे माझी बऱ्याच गोष्टीमधून सुटका होते. अगदी विनोदाकडे येतो, म्हणजे मला काय बोलायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. एक छोटा मुलगा असतो, किती वर्षाचा माहिती आहे का, अगदी 6 ते 7 वर्षाचा, म्हणजे पहिली किंवा दुसरीला. त्याच्या आईला असं वाटत असतं की आपल्या मुलानं केवळ फक्त पुस्तकच वाचू नयेत तर त्यांना समाजातली माणसं पण वाचली पाहिजे. असं कमी आयांना वाटतं बरं का, नाही तर बऱ्याच आयांना असं वाटत असतं की आपल्या पोरानं फक्त पुस्तकं वाचावीत आणि नंबर काढावे, त्याच्यासाठी ते शेजारचा पोरगा भारी शाळेत गेला म्हणून आपल्या पोरालाही तिथे टाकण्यासाठी हट्ट करायला कमी करत नाहीत तिथे. आणि मला कायम असं वाटतं बरं का, शाळा किती आहे याच्यापेक्षा आतमधला शिक्षक काय आहे आणि तिथे काय शिक्षण दिलं जातं आहे यावर अधिक लक्ष द्यायला हवं. तर मूळ मुद्दा असा की त्या आईला मात्र असं वाटत होतं की आपल्या मुलानं अशी जिवंत माणसं वाचली पाहिजेत, समाज वाचला पाहिजे, समाज कळला पाहिजे. हे कसं जमेल, पुस्तकं तर तो वाचेलच, पण समाज वाचायचा असेल, माणसं वाचायची असतील, तर त्याला माणसांमध्ये सोडलं पाहिजे, त्याला समाजात सोडलं पाहिजे, तर तो समाज वाचेल ना. म्हणून त्याची आई त्याला ठरवते की याच्यावर लक्ष ठेवायचं, पण याला सुरक्षिततेच्या कवचापासून बाहेर काढायचं आणि समाजात सोडून द्यायचं. दुसऱ्या दिवशी त्याला मामाच्या गावाला जायचं असतं. आई त्याला म्हणते, बाळा मला एक महत्त्वाचं काम आहे, मी तुला स्टॉपला बसवायला येते, एसटी चढवून देते, 5वा स्टॉप मामाचं गाव आहे, जाशील? पोरगं इतकं चुणचुणीत असतं, हुशार असतं, काही मुलांचे चेहरे बघा असे उत्साहीच असतात, कायम कायम उत्साही असतात, त्यांना काही सांगा ते उत्साहातच असतात, तसं ते पोरगं असतं. आईला म्हणतो, आई काहीच चिंता करू नको. रात्री आई त्याला काही शिष्टाचाराचे नियम सांगते. आई रात्री त्याला म्हणते, बाळा उद्या एसटीतून प्रवास करताना तू जिथे कुठे बसला असशील तिथे जर एखादी कडेला वृद्ध व्यक्ती येऊन उभी राहिली तर बाळा जिथे कुठे बसलास तिथनं तू उठायचं आणि त्या व्यक्तीला बसायला जागा द्यायची, एवढं माझं ऐकशील? आईला म्हणाला, चिंताच करू नको. दुसऱ्या दिवशी आई त्याला एसटीमध्ये चढवते, हा टाटा करतो, मामाच्या गावाला जातो. 2 दिवसांनी मामाच्या गावावरून परत येतो. याचा चेहरा असा पडलेला असतो, सगळा उत्साह मावळलेला असतो. आईला काही कळेना, चार्जिंग संपल्यानंतर कसं होतं तसं त्याचं काहीतरी झालेलं असतं. आई त्याला विचारते, काय रे
मामा काही बोलला का? आईला म्हणतो नाही. आई म्हणते मामी काही बोलली का? तर म्हणे नाही. आई म्हणते मामाची मुलगी काही बोलली का? तर असा घालातल्या घालात हसतून म्हणतो हा तिची काय टाप लागले मला बोलायची. अरे मग झालं काय असा चेहरा पाडून काय बसलाय? नक्की काय झालं? तर म्हणतो आई मला कोणीच काही बोललं नाही, पण तू ते असलं वृद्ध व्यक्तींना बसायला जागा दे असलं काही सांगते ना ते आजपासून सांगायचं नाही. आई म्हणते काय झालं? काय झालं म्हणजे काय? काय झालं? मी एका आजीबाईंना एस टीमध्ये बसायला जागा देत होतो तर त्यांनी माझ्या कानफडात मारली. आईला काही कळे ना? आईला एवढं कळतं पोरानं काहीतरी घोळ घातलाय किंवा काहीतरी घोळ झालाय. आई म्हणते असं कसं होईल, नक्की सांग काय झालं. तर हा एकदम भाबडेपणानं सांगायला लागला. मोबाईल फक्त ज्यांचे कोणाचे असतील ते माझ्या सहित सायलेंट करतो. म्हणजे ते कुणीतरी म्हटलं ना मग अशी मुलांनी की आईबाबांना मोबाईलच जास्त आवडतात, तर तो एक भाग कमी होऊन जाईल. मी मोबाईलचा आवाज दाबलाय. आता कधी कधी वृद्ध व्यक्तींना मोबाईल कळत नाही त्या बिचाऱ्यांना कसं दाबावं. आणि नेमकं मी परवा 26 जानेवारीला बघितलं, एका तिथे झेंडावंदनला राहणाऱ्या एका काकांची अवस्था बघितली. मोबाईल आलाय पण त्यांना बंदच करता येत नाही आणि तिकडे झेंडावंदन आणि हे सगळं चालू आहे. ते त्या बिचाऱ्यांचा काही दोष नसतो. कधी कधी मुलं तर काही काही अशी टोन बसून देतात ना त्या मोबाईलला की त्या आजोबांच्या खिशात आणि हातात ते गाणं वाजायला लागलं की त्या आजोबांना मेल्याहून मेल्यासारखं होतं की काय पोरानं ही टोन बसवले किंवा काय. मुद्दा असा आहे, तर तो आपला विषय चालू होता कुठला, की तो मुलगा आईला म्हणतो काय झालं. आईला म्हणतो बघ आई तू मला बघ एस टीत चढवलंस, मी एस टीमध्ये चढलो, मी तुला टाटा केला, एस टी सुटली. आईला म्हणतो आई तुला खरं सांगतो एस टीमध्ये भरपूर गर्दी होती. मी एका बाकड्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो, त्या बाकड्यावर 3 माणसं बसली होती. मी जिथे उभा राहिलो होतो तिथे माझ्या कडेला एक आजोबा बसले होते. आजोबांनी माझ्याकडे पाहिलं, मी सुद्धा आजोबांकडे पाहिलं. आजोबा माझ्याकडे बघून हसले, मग मी पण हसलो. आजोबा मला म्हणाले बाळा बसतो का रे मांडीवर? आई मी तुला खरं सांगतो मी काहीच बोललो नाही बरं का, पण त्यांनी मला अलगद उचलून घेतलं आणि त्यांच्या मांडीवर बसवलं. मला पण घोड्यावर बसल्यावर आयटीत वाटतं तसं मी बसलो. पुढे एस टी सुरू झाली, काही माणसं एस टीतनं खाली उतरली पुढच्या स्टॉपला, काही माणसं एस टीत चढली, एक आजीबाई एस टीत चढल्या. तर मुलांना कळलं पुढं काय होणार आहे. आजीबाई एस टीत चढल्या. आई तुला सांगतो गर्दी हळूहळू मागे जात होती मागे जात होती. तर गर्दी मागे जात जात असता असता त्या आजी माझ्याकडे आल्या. मी आजींकडे बघितलं, आजींनी पण माझ्याकडे बघितलं. आजी माझ्याकडे बघून हसल्या, मी पण हसलो. तेव्हा मला तू सांगितलेला रात्रीचा सल्ला आठवला. तू म्हणाली होतीस बघ की एस टीतून प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती जर जवळ येऊन उभी राहिली तर बाळा जिथे कुठे बसलायस तिथनं उठायचं आणि त्या व्यक्तीला बसायला जागा द्यायची. मला कळे ना आता मी करू तर काय करू. मी विचार करत होतो, मला साने गुरुजी आठवले, श्यामची आई. तो श्याम नाही का, त्याला आईनं सांगितलेलं असतं की बाळा काहीही झालं तरी चोरी करायची नाही. एकदा त्याला भूक लागते तो देवाच्या देवळात जातो, देवळाच्या तिथे पुढे पैसे पडलेले असतात, याला भूक लागलेली असते, हा पैसे असे उचलतो काहीतरी खायला घेऊ म्हणून. पण त्याला आईचा सल्ला आठवतो की आईनं सांगितलंय चोरी करायची नाही. तो भूक लागलेली असताना पण पैसे तसेच ठेवून देतो. मी विचार केला तो श्याम इतकी भूक लागलेली असताना सुद्धा आईचा सल्ला ऐकतो तर माझं तर पोट भरलंय, मी का नको आईचा सल्ला ऐकू. मी आजोबांच्या मांडीवरनं टुनकन खाली उतरून बसलो. मला आठवलं तू म्हणाली होतीस वृद्ध व्यक्ती आली की आपण जिथं बसलोय तिथनं उठायचं, त्या व्यक्तीला बसायला जागा द्यायची. मी आजीबाईंच्या हाताला असं ओढलं आणि म्हटलं आजीबाई बसायत. आई तुला सांगतो सुरुवातीला आजीबाई काही बसच नाहीत. मी जसं हाताला धरून ओढू लागलो मग त्यांनी माझ्या कानफडात मारली आई माझं काही चुकलं का ग? मंडळी
मुलाचं तसं पाहायला गेलं तर मला सांगा, जगातल्या कुणालाही विचारलं की वृद्ध व्यक्तीला बसायला जागा देणं, आपण जिथं कुठं बसलोय तिथून उठायचं आणि वृद्ध व्यक्तीला बसायला जागा द्यायची, हा आईचा सल्ला चुकीचा आहे का? कुणालाही विचारलं जगातल्या तरी तो म्हणेल सल्ला चांगलाच आहे. मग चुकीचं काय होतं? तो मुलगा लहान असल्यामुळे त्याला आजूबाजूची परिस्थिती काय आहे याचं भान तो लहान असल्यामुळे त्याला नव्हतं. जगणं सुंदर करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. समाजात तुम्ही वापरत असताना आजूबाजूची परिस्थिती कशी आहे याचं भान तुम्हाला ठेवायचं आहे. रायगडवरून आलेले प्रशांत देशमुख सर जबाबदार नसणार आहेत हे मी पहिल्यांदा सांगतोय. आणि जगणं सुंदर आहे या व्याख्यानाची सुरुवात मंगेश पाडगावकरांच्या एका छानशा कवितेनं करूया. पाडगावकर त्या कवितेत म्हणतात, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे, तिची हात तळ्यावरून येते, तिची हात तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. पहिला पाऊस आठवावर का? पहिला पाऊस मातीच्या ओल्या ओल्या वासात, मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात झाडाचं भिजणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा, आध्यात्मिकतेच्या वेगळ्या उंचीवर पाडगावकर नेऊन ठेवतायत. पाडगावकर म्हणतायत, फुलांचे वास विरून जातात, फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. मंडळी मला सांगा, असण्या इतकंच नसणं केव्हा सुंदर असेल हो? तुम्ही आठवून बघा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, ही सगळी मंडळी जेव्हा लौकिक अर्थानं जिवंत होती तेव्हा तर त्यांचं जगणं सुंदर होतच. पण आज ते शरीरानं जरी आमच्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचं नसणंही तितकंच सुंदर आहे. का? कारण जेव्हा ते शरीरानं अस्तित्वात होते तेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं, आपल्या असण्याला, आपल्या कर्मानं असा काही अर्थ प्राप्त करून दिलाय की आज जरी ते शरीरानं नसले तरी त्यांच्या शब्दानं आमच्यामध्ये जिवंत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं, तुकोबारायांच्या गाथेनं, रामदास स्वामींच्या असलेल्या दासबोधानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वानं, गडकोट किल्ल्यानं, ही सगळी माणसं आज त्यांच्या कार्यकर्तृत्वानं जिवंत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नसणंही तितकंच सुंदर आहे. तुम्ही कदाचित असं म्हणाल, हे युगपुरुष आहेत, यांची आमची तुलना कशी होईल, आम्ही कसं यांच्या इतकं चांगलं कार्य करू शकतो. मंडळी माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक मला वाटतं, आपण या माणसाने इतकं मोठं कार्य करू शकत नाही पण आपण गेल्यानंतर निदान चार लोकांनी आपली चार दिवस तरी आठवण काढावी एवढं कार्य तर नक्की करू शकतो. एक माणूस हजार पावलं टाकू शकत नाही पण हजार माणसं एक एक पावलं जरी टाकली त्यांनी तरी ती हजार पावलांच्या बरोबरीची होतात. मला असं वाटतं समाजासाठी थोडंफार करायला तुमची काही आर्थिक परिस्थितीच फार पाहिजे असं काही नाही. प्रश्न परिस्थितीचा नसतोच बरं का, प्रश्न मनस्थितीचा असतो. माझ्या दृष्टीने तर मी तुम्हाला सांगतो, गरीब श्रीमंत असं काहीच नसतं, तुम्हालाही पटेल कारण या संकल्पना सापेक्ष आहेत. तुम्ही साधी अशी कल्पना करून बघा बरं, एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 1,00,000 रुपये आणि तुम्ही विचारलत
ही व्यक्ती गरीब आहे का श्रीमंत आहे त्याचं उत्तर देता येणार नाही. तुम्ही म्हणाल असं का? त्याचं कारण असं की तुम्ही हा प्रश्न कुणाला विचारताय यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. ज्याचा महिन्याचा पगार 5000 रुपये आहे त्याला तुम्ही जाऊन विचारलं की महिना 1 लाख रुपये पगार आहे, ही व्यक्ती गरीब आहे का श्रीमंत आहे, तो 5000 रुपये पगारवाला असलेला माणूस म्हणेल अबब कितीतरी श्रीमंत. आणि हाच प्रश्न तुम्ही टाटा बिर्लांना विचारलात की महिना 1 लाख रुपये पगार आहे, ही व्यक्ती गरीब का श्रीमंत, त्यांच्या दृष्टीने ही व्यक्ती गरीब असेल. मला असं वाटतं 1 लाख रुपये पगार असलेला माणूस 500 रुपये समाजासाठी नक्की देऊ शकतो आणि 5000 रुपये पगार असलेला माणूस 5 रुपये का होईना समाजासाठी नक्की देऊ शकतो. मला ना असं वाटतं बरं का, ती एक दत्ता हलसगीकरांची कविता आहे बघा, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडासा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय रीते करून त्यांनी भरून घ्यावे, आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा, आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्या. बघा ना डोळ्यासमोर या कवितेप्रमाणे चित्र असं उभं करा बरं का, खरंच उभं करा, अशी कल्पना करा की डोंगरावर एक भगवंताचं मंदिर आहे आणि खाली अशा 1000 पायऱ्या आहेत. तुम्ही मधल्या कुठल्या तरी एका पायरीवर उभे आहात, तुमच्या तुम्ही ज्या पायरीवर उभे आहात त्याच्यापेक्षा एक पायरी उंच एक व्यक्ती आहे जी कर्तृत्वानं बुद्धीनं सत्तेनं संपत्तीनं तुमच्यापेक्षा एक पाऊल वरती आहे, तिनं तुमच्या प्रगतीसाठी एक हात तुमचा असा हातात धरला आहे, तुम्हाला प्रगतीसाठी वरती उचलून घ्यावं म्हणून जो वरच्या पायरीवर आहे त्यानं, तुमचा डावा हात रिकामा आहे, तुम्हाला काय करायचं? तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर जो माणूस आहे की जो सत्तेनं संपत्तीनं बुद्धिमत्तेनं अधिकारानं एक पाऊल खाली आहे त्याला प्रगतीसाठी कोणाच्या तरी आधाराची हाताची गरज लागतीये, तो तुमचा हात रिकामा आहे, तो हात जर आपण त्याच्या हातात दिला, बघा ही साखळी कशी आहे, तुमचा एक हात जो प्रगतीनं वरती आहे तो तुम्हाला उचलून धरतोय, तुमचा दुसरा हात रिकामा आहे तो दुसऱ्याला प्रगतीला वरती घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही दिलाय, आणि अशी साखळी जर समाजात तयार झाली तर मला सांगा समाजाचं जगणं सुंदर व्हायला कितीसा वेळ लागेल. पण दुर्दैव काय माहितीये, माणसं दुर्दैवानं बरं का प्रगतीसाठी कुणाचाही हात खेचत नाहीत, खेचलाच बरोबर आहे, खेचलाच तर पाय खेचतात. म्हणून तर आपल्याकडे ते विनोदानं म्हटलं जातं, वेगवेगळ्या राज्यांतल्या खेकड्यांचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि फक्त महाराष्ट्रातल्या खेकड्यांच्या बरणीला झाकण नसतं, कुणीतरी म्हणतं ते खेकडे पळून जातील, कुणीतरी उत्तर देतं नाही पळून जाणार, ते महाराष्ट्रातले खेकडे आहेत, एक चढला की दुसरा त्याचा पाय खेचायला तयारच असतो. म्हणजे हे किती वाईट आहे बघा ना, म्हणजे मला ही काय मानसिकता आहे मला माहित नाही, पण ही सगळीकडे आहे बरं का, त्याला काही प्रांत नाही त्याला काही काही नाही, पण ही हल्ली हल्ली वाढत चालली. काय जगातलं कुणी का कर्तृत्व गाजवे ना, आपल्या ओळखीतला जेवढा माणूस नसेल ना, ओळखीतला नसेल त्याच्या कर्तृत्वाचा आपल्याला फार अभिमान असतो,
ओळखितला नसेल, तुम्हाला तो ओळखत पण नसेल, पण तुम्ही त्याला ओळखता, त्याला टी व्हीवर पाहता, तुम्हाला फार आनंद होतो. पण तुमच्या गावातल्या शेजारची मुलगी शाळेत तिच्या साध्या तुकडीत जरी पहिली आली ना, तरी तुमच्या पोटात असूयेचा, भीतीचा आणि मत्सराचा गोळा यायला लागतो. असं झालंय. मी एक रूपक कथा म्हणून एक उदाहरण वाचलं होतं, अतिशयोक्ती नाही, पण थोड्याफार फरकानं माणूस आता हल्ली ना तसाच झालाय. उदाहरण असं आहे, एका व्यक्तीला एक देव प्रसन्न होतो आणि देव त्याला म्हणतो, उद्या माझ्या देवळात ये, तू जे मागशील ते तुला मिळेल. आता याला ज्यानं काय पाहिजे ते याला यानं मागावं ना, त्याचं मागणं काय असतं माहितीये? आपण एखादी गोष्ट विसरू म्हणून अशी यादीच तयार करायला सुरुवात करतो, वही घेतो, पेन घेतो आणि बरं यादी यानं तयार करावी, त्याच्याबद्दलही माझं म्हणणं काही नाहीये. याची यादी काय चालू असते माहितीये? खिडकीतून बघून शेजाऱ्याच्या दारामध्ये ही गाडी आहे का, याच्यापेक्षा भारी गाडी माझ्याकडे पाहिजे, याचा बंगला असा आहे का, त्याच्यापेक्षा भारी माझ्याकडे पाहिजे. आखी यादी तयार होते पण ती त्याच्यापेक्षा भारी अशी. देवाला जाऊन देतो सकाळी पहाटे पहाटे. देव तर काय सर्वज्ञानी असतो ना, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी. देव ओळखतो. देव याला म्हणतो, हे मागितलेलं तुला सगळं मिळेल, माझी फक्त एकच अट आहे. हा देवाला पक्क करून घेतो, मागितलेलं मिळेल ना, मग तुझी अट काय पण असू दे. हो म्हणे मिळेल. देव अट सांगतो, तू हे जे मागतोयस ते सगळं तुला मिळेलच, फक्त त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. आता बोल यातलं काय काय देऊ. तुझे मागतो ते तुला मिळेल, फक्त शेजाऱ्याला दुप्पट मिळेल. आता याचं अवसानच कळतं की याच्या पायाखालची वाळू सरकते. हे जे मागायचं तर काही स्वतःसाठी नव्हतं, त्याला दाखवण्यासाठी होतं ना, मिरवण्यासाठी होतं थोडक्यात. आता जर त्याला दुप्पट मिळालं तर माझ्या मिळण्याचं काय. हा देवाला मनातल्या मनात म्हणतो, देवा तू ना माझ्याशी राजकारण केलंस बरं का, पण मी पण तुझ बनवलेला माणूस आहे. हा देवाच्या हातातली यादी घेतो, फाडून टाकतो, देवाला परत एकदा कबूल करून घेतो की नक्की मी मागेल त्याच्या दुप्पट मिळेल. देव शेवटी चिडून म्हणतो, तुला काय मी कलियुगातला राजकारणी वाटलो का शब्द फिरवायला, मी शब्द पाळणारा माणूस आहे. आता हे जे मागतोय ते कलियुगातला माणूस कोणत्या अवस्थेला येऊन पोहोचलाय त्याचं द्योतक आहे. या माणसानं काय मागावं. हा माणूस म्हणतोय, देवा मी जे मागेल त्याच्या दुप्पट जर शेजाऱ्याला मिळणार असेल तर देवा मी एका डोळ्यानं अंधळा होऊ दे. म्हणजे का मी एका डोळ्यानं अंधळा झालो तर शेजाऱ्याला दुप्पट, म्हणजे शेजारी दोन्ही डोळ्यानं अंधळा होईल. माझा एक डोळा गेल्याचं मला दुःख नाहीये, पण माझा आनंद कशात आहे, शेजाऱ्याला काहीच दिसत नाही याच्यात माझा आनंद आहे. म्हणजे हल्ली माणसांचे आनंद हे इतरांच्या दुःखावर अवलंबून राहायला लागलेत, म्हणून जगण्याची कुरूपता वाढली आहे. मला असं वाटतं, जगणं जर सुंदर करायचं असेल तर पहिला उपाय दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला पाहिजे. मध्ये तो व्हॉट्सअपला एक विनोद फिरायचा, बघा माणसाची प्रवृत्ती काय आहे. त्या देशपांडे काकांना लॉटरीचं तिकीट लागतं आणि जोशी काका खूप खुश असतात. कुणीतरी त्या जोशी काकांना विचारतं की तुम्ही इतके खुश का आहात, तिकीट तर त्यांना लागलंय. तेव्हा ते जोशी काका उत्तर देतात, तिकीट लागलंय पण कालपासून त्यांना ते भेटत नाहीये, कुठंतरी हरवलंय. म्हणजे लागलं होतं तेव्हा हे खुश नव्हते, जेव्हा ते हरवलं हे कळलं तेव्हा हे खुश झालेत. जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता आला पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगू का, या विषयाचा ना विचार करताना मी स्वतःला ना दोन प्रश्न विचारून बघितले, तुम्हाला पटतील बघा. मी पहिला प्रश्न असा विचारला की माझ्याकडे समजा प्रचंड संपत्ती आली, आपण सगळं पोटासाठी करतो इथपर्यंत ठीक आहे,
पूर्वीची एक 20 वर्षापूर्वी तुम्ही म्हटलात ही म्हण होती की आपण हे सगळं करतो कशासाठी, पोटासाठीच करतो ना. हल्ली माणसं पोटासाठी नाही करतो, पोटाला किती लागतं, त्याच्यापेक्षाही जे करतात ना ते खोट्या प्रतिष्ठा, मान मराठा आणि या सगळ्या गोष्टींसाठीच झटतात, पोटासाठी करायला फार नाही लागत. मी स्वतःला असा प्रश्न विचारला, जगणं जर सुखी करायचं असेल, जगण्याची सुंदरता वाढवायची असेल, तर माझ्याकडे प्रचंड पैसा आला तर माझं जगणं सुंदर होईल का, असा एक माझा प्रश्न होता. प्रचंड पैसा आणि दुसरं, ही विज्ञानाची सगळी साधनं माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली तर माझं जगणं सुंदर होईल का, खरंच होईल का. मी तुम्हाला खरं सांगतो, हृदयाच्या तळाशी जाऊन मी या दोन प्रश्नांचा विचार केला आणि मला उत्तर मिळालं नाही. फक्त याच गोष्टींनी जगणं सुंदर होणार नाही. पैसा ठीक आहे, गरजेपुरता पाहिजे, श्रीमंत झालात तरी हरकत नाही, नीतिमंत श्रीमंत व्हा काहीच विरोध नाही. नाहीतर वेगळ्या मार्गाने पैसा मिळवलाय, आम्हाला दिसतोय सगळा डोलारा, पण रात्रभर झोप लागत नाहीये तर त्याला काही जगण्याची आम्ही सुंदरता म्हणणार नाही होत. या गोष्टी सगळ्या आमच्या समोर हात जोडून उभ्या आहेत पण आम्ही मनाने अस्वस्थ आहोत. अहो तुम्हाला मी सांगू का, प्रयोगानं नाही, उदाहरणानं नाही, अगदी पुराव्यानं पटवून देतो. आता तुम्ही सगळी मंडळी मला दिसताय, ही लहान मुलं पण आहेत आणि तुम्हीही आहात, तुम्ही माझ्याशा माझ्या मताशी सहमत व्हाल. ही जी मुलं दिसतात ना, जी 2000 सालाच्या नंतर जन्माला आलीत, त्यांनी मुळात ही विज्ञानाची साधनं सगळी प्रगत झाल्यावरच ती जन्माला आलीत. पण तुमचा आमचा काळ असा होता की आपण यापूर्वीचा काळही बघितला अर्धा आणि हे सगळं आल्यानंतरचा काळही बघितलाय. आपण तुलना करू शकतो की आपल्या काळात मजा होती की आत्ता आपण जगतोय त्याच्यात मजा आहे. तुम्ही आठवून बघा बरं, मी तुम्हाला सांगतो मजा कशात होती. आठवून बघा, दूरदर्शन नावाचं एकच चॅनल होतं, एकच चॅनल. ते पण टी व्ही रंगीत होती का? नाही, ती छोटी असायची, ब्लॅक अँड व्हाईट, तसं आपण करायचो नाही का. आणि ते आता रिमोट नव्हता बरं का, ते मग आता आपण विसरून गेलो असू. आपण जागेवरून उठायचो, तो असं चॅनल, नंतर दुसरं चॅनल आलं. पहिलं तर एकच चॅनल होतं, तेव्हा शनिवार रविवारी चित्रपट लागायचा, एक मराठी असायचा एका दिवशी आणि एका दिवशी हिंदी चित्रपट असायचा. बरं, प्रत्येकाच्या घरात टी व्ही होती का? अजिबात नाही. अख्ख्या गावात कुठेतरी एक टी व्ही असायची, सगळं गाव तिथे जमा व्हायचं, बरं का, अख्खं गाव. पण काय मजा यायची हो. त्या मालकालाही त्यांनी कधी राग केलेला मला आठवत नाही, एवढं अख्खं गाव जमा व्हायचं. तुम्ही आज कल्पना करा, तुम्ही शेजाऱ्याच्या घरी तुमची टी व्ही बंद पडली म्हणून 4 दिवस सलग जा, सलग. चौथ्या दिवशी तो तुमचा तुमच्याशी असा काही वागेल ना की तुम्ही घरी येऊन तुमचा टी व्ही पहिल्यांदा दुरुस्त कराल. तिथं आपण दर शनिवार रविवारी जायचो, अख्खं गाव जमा व्हायचं, पण काय मजा यायची. रामायण लागलं ना 9:45 की अख्ख्या रस्त्यावर शुकशुकाट असायचा, शुकशुकाट. आणि मालिका तरी काय दर्जेदार असायच्या. आठवते का बघा तुम्हाला, गोट्या नावाची मालिका होती, गोट्या नावाची मालिका होती बघा. बीज अंकुरे अंकुरे असं लागायचं. परमवीर नावाची मालिका होती, 100 होती, लाईफ मेंबर होती, आव्हान फुले आव्हान होती, बंदिनी होती, दामिनी होती. या सगळ्या मालिका आमचा संयम वाढवायच्या हो. आज सोमवारी असेल ना, ती संपली ना तर दुसऱ्या सोमवारी डायरेक्ट लागायची, मध्ये 8 दिवस आम्हाला वाट बघायला लागायची. बरं, त्यावेळेस यूट्यूब नाही, बाकीचं काहीच नाही, त्यामुळे जर लाईट गेली आणि हा भाग बुडाला तर तो बुडालाच, परत पाहण्याची काही सोय नाही, त्यामुळे त्याचं महत्व किती होतं. मला आठवतं आमच्या शेजारच्या गावातले एकदा आमच्या पप्पांचे मित्र, महाभारतला लाईट गेली तर ते तिकडून आमच्याकडे आले होते खास टी व्ही बघायला, आणि काय कौतुक त्यांना असायचं, अरे हा भाग चुकला नाही म्हणून. आणि मालिका तरी काय दर्जेदार हो. त्या मला सांगा, त्या मालिका आपण जेव्हा बघायचो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की जे मालिकेत घडतंय ते माझ्या घरात घडावं. आज आम्ही आपल्याला स्वतःला प्रगत म्हणवतो असं आपण हृदयावर हात ठेवून म्हणू शकतो का हो, आत्ताच्या मालिकेत जे घडतंय ना ते माझ्या घरात घडावं. अशी बोलण्याची एकाची तरी हिंमत होईल? नाही होणार. पण तरी आम्ही मालिका पाहतोय.
तरी पाहतोय. बरं त्या मालिकांना आत्ताच्या तंत्रज्ञानाने अशा काही आणून संपवतात ना की उद्या वाटतच आता काहीतरी घडेल आणि उद्या कळतं स्वप्न होतं. जे होतं ते सगळं स्वप्नात चाललं होतं. म्हणजे बरं बघा ना आपण काय काय बघायचो. चित्रगीत असायचं, छायागीत असायचं. तुम्ही आत्ताच्या मुलांना सांगितलं की चित्रगीत छायागीत म्हणजे गाण्यांचा कार्यक्रम, तर ते म्हणाल असं आहे गाण्यांचा कार्यक्रम. गाणी तर आम्ही हल्ली कुठेही ऐकतो ना, म्हणजे कुठेही मोबाईलवर कसंही ऐकता येईल. पण तेव्हा आपण ऐकायचो, आपण साप्ताहिकी ऐकायचो, पाहायचो, हातात कॅलेंडर घ्यायचो, कुठला चांगला कार्यक्रम आहे लिहून ठेवायचो की पुढच्या मंगळवारी अमुक वाजता हा कार्यक्रम आपण बघणार आहोत. आत्ता आत्ता 5 मिनिटांनंतर काय बघणार आहोत याची गॅरंटी नसते. कुणाचा फोन आला आपण बोलत बोलत गेलो की परत काय बघू त्याचा काहीच संबंध नसतो. बरं तेव्हा अजिबात चित्रपटांच्या मध्ये किंवा मालिकेच्या मध्ये एकही जाहिरात यायची नाही. आता जाहिरातीत चित्रपट आहेत का चित्रपटात जाहिराती आहेत हे आम्हाला शोधावं लागतं. किती काळ बदललाय आणि आम्ही किती आनंद घेतला हो. तुम्ही सांगा टीव्हीला मुंग्या यायच्या माहिती आहेत का तुम्हाला? टीव्हीला मुंग्या यायच्या. या मुलांना विचारून बघा बरं टीव्हीला मुंग्या येणं काय प्रकारे. त्यांना फक्त गोडावरच्या मुंग्या म्हणजे साखरेवरच्या मुंग्या एवढंच माहिती असतील. टीव्हीला मुंग्या होणं येणं हा प्रकारच कदाचित त्यांना माहीत नसेल. माहिती आहे यांना जुदी टीव्ही असेल घरी. आपण काय करायचो टीव्हीला मुंग्या आल्या की? जायचो पहिल्यांदा नम्रतेनं सभ्यतेनं सभ्यपणे आपण टीला म्हणायचो असं करायचो. चालू व्हायची, नाही चालू झाली तर मग आपण मुद्द्यावरून गुद्द्यावर यायचो असं करायचो. तरी नाही चालू झाली तर मग दान का ना पटलं की ती सुरूच व्हायची. हे आपण केलंय केलंय बरं का. आणि याच्या पलीकडचाही कार्यक्रम केलाय तरीही नाही चालू झाली तर मग ते आहेच घराच्या आड्यावर एकाला चढवायचं, त्याला काठी द्यायची. जो कोणी झाडावर चढण्यात पटाईत असतो त्याला आड्यावर लोंबकळत ठेवायचं, चढवायचं. एक माणूस आत्मदी असतो तो तिकडनं हलवणार, हा इकडनं खालून म्हणणार आलं आलं चित्र आलं. त्याला काय ऐकायला जातंय? तो आपलं फिरून पुन्हा चित्र जाणार, मग हा बाहेर येणार. त्याला म्हणणार अरे तुला सांगितलं होतं ना मगाशीच आलं म्हणून. तो म्हणतो ऐकायला कुठं आलं? तो म्हणतो फिरव परत माग. मग असं करत करत कुठंतरी तो साचा लागणार आणि ती टीव्ही चालू होणार. हे सगळं आपण केलं की नाही? पण किती आनंद होता, किती आनंद होता. आपण एकच चित्रपट बघायचो शनिवारी रविवारी, कुठला जो लागेल तो, आपली चॉईस नव्हती, जो लागला जाईल तो बघायचो. पण किती आनंदाने बघायचो. आज आमच्याकडे चॉईस आहे, वेगवेगळे पर्याय आहेत, पण आम्हाला आनंद आहे नाही आनंद. त्याचं कारण का? आमच्या घरातच वेगवेगळे पक्ष आहेत. आईला ही मालिका बघायची असते, बाबांना बातम्या ऐकायच्या असतात, पोराला WWF बघायचं असतं. घरातच एकी नाही आहे. बरं एखाद दिवशी घरातली सगळी मंडळी गेली बाहेर आणि आपल्याला असं वाटलं यस आपल्याला पाहिजे तसा चित्रपट बघू, तरी आपण पाहतो का? नाही पाहणं होत. त्याचं कारण सांगतो. चित्रपट लावला, आली जाहिरात 10 मिनिटात की आपण कुठंच स्थिर असतो, चॅनल बदलतो, दुसरा चित्रपट चालू. तिकडे जाहिरात आली, परत मागे आलं की इथं पण जाहिरात आहे, मग तिसरा. तीन तीन चित्रपट आपण समांतर काय एकाग्रतेनं पाहणार आणि कशी निष्ठा येणार हो. हल्लीच्या काळात आम्ही म्हणतो निष्ठा नाही, एकनिष्ठापणा नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधनं या सगळ्या गोष्टी येत असतात ना. संयम आम्हाला याच गोष्टीतून वाढत असतो. निष्ठा मग ती मालिकेवरची असू दे किंवा कशावरची असू दे किंवा चित्रपटावरची असू दे, शेवटी आतली मनाची प्रक्रिया एकच आहे ना. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस परस्पर पूरक असायच्या. आता हे सगळं बिघडलंय, बदलतंय. पण म्हणून मला तुम्हाला सांगायचंय बरं का की ठीक आहे तुम्ही इस्लामपूरच्या जवळ असलात तरी खेडेगावात आहात, पण मी ज्या ज्या ठिकाणी शहरात व्याख्यानाला जातो तिथे मी सांगतो तुम्ही मुलांना तुमच्या खेडेगाव दाखवा, खेड्यातली संस्कृती कळू द्या, खेड्यातली माणसं कळू द्या, खेड्यामध्ये कसं सहकार्य असतं. शहरात फक्त स्पर्धा असते, खेड्यात कसं सहकार्य असतं. एखादा माणूस आजारी पडला तर आजूबाजूची 10 माणसं कशी गोळा होतात, भले ती काय पण सल्ला देतील, एक म्हणेल इकडे नेऊ तिकडे नेऊ काही असेल, पण त्यांचं प्रेम असतं, ती गोळा होतात. शहरात तुम्ही बघा शेजारच्या फ्लॅटमध्ये माणूस आजारी पडून अगदी स्वर्गवासी झाला तरी कडेच्याला माहितीच असेल याची गॅरंटी नसते.
खेड्यामध्ये एका कोपऱ्यात काही घडू द्या, पुढच्या 10 मिनिटात अख्ख्या गावभर बोबाटा होत असतो. मदतीलाही अनेक जण तयार असतात, कुठलंही कार्य असू द्या मदतीला तयार असतात. मुलांना खेडं दाखवा. खेडं हे फक्त कोरोना आल्यानंतर जाण्याचं ठिकाण नाहीये. त्या मुलांना खेड्यात जाऊ द्या. त्यांना आंबे, करवंदे, चिंचा, बोर ही जी झाडावर असतात ती आंबे, आंबा हा दगडानं पाडून त्याची कैरी करून खाण्यात काय मजा असते ते त्यांना कळू द्या. तळ्यावर गेल्यानंतर तिथं म्हशी डुंबत असतील तर म्हशींना धुतल्यानंतर घरी आणताना त्या म्हशीच्या पाठीवर बसून येण्यात किती मजा असते हे त्यांना कळू द्या. शेजारच्या काकांचं आंब्याचं झाड असेल तर त्यांच्या गुपचूप एखादा आंबा चोरून खाऊन खाण्यात काय मजा असते तेही त्यांना कळू द्या. चोरणं हे वैशिष्ट्य नाहीये, मला मजेचं म्हणायचंय. त्या मुलांना काही त्या काळात तुम्हाला सांगू का, आंबा खाण्यात मजा नसते. घरचे तर त्याला बाबा म्हणत असतात, तुला डझनभर आंबा आणून देतो, खात बस इथं. कुठं जातो त्यांच्याकडे? त्याला आंबा खाण्यात मजा नसते, त्याला त्या काकांना चिडवण्यात मजा असते. ते काका पाठीमागे लागलेत आणि आपण आंबा घेऊन पळालो आहे, आपण काहीतरी विजय मिळवला आहे, याच्यात मजा असते. मला सांगायचं आहे की या ज्या आपलं जीवन समृद्ध करणारं हे जे खेडं आहे हे खेडं मुलांना डोळे भरून बघू द्या. जग स्पर्धेचं आहे असं मला वाटत नाही, जग सहकार्याचं आहे. आमचे इथलेच येलूरचे संतोष पाटील म्हणून मोठे उद्योजक आहेत, ते नेहमी म्हणतात की हे जग सहकार्याचं आहे, एकमेकाशी सहकार्य केलं पाहिजे. आपण मुलांना जे बिंबवतो ना, तू अभ्यास केला पाहिजेस, तुला हे करायचं आहे, स्पर्धेचं जग आहे, नाही आहे, सहकार्याचं आहे. तुम्ही बघा, जे पेरलं जातं तेच उगवतं. तुम्ही जितकं सहकार्य कराल तेवढंच सहकार्य तुम्हाला लाभेल, भले ते आज लाभेल, उद्या लाभेल, नंतर लाभेल, पण लाभेल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण मुलांना दिल्या पाहिजेत. बघा, जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं. इथे महिला वर्ग जास्त आहे म्हणून मी आवर्जून या गोष्टी सांगतोच की परमेश्वरानं जगणं सुंदर करण्याची एक गोष्ट आपल्या तोंडामध्ये दिलेली आहे आणि तिला म्हणतात जीभ. जिभेला हाड नसतं असं म्हणतात, पण पुढच्याची हाडं खिळखिळी करण्याची ताकद याच जिभेमध्ये असते. किंवा इकडचा शब्द तिकडे झाला तर स्वतःची हाडं सुद्धा खिळखिळी करून घेण्याची ताकद याच जिभेमध्ये असते. बघा ना कसं आहे, तुम्ही कधी निरीक्षण केलेत का? बघा, जीभ आपल्या तोंडाच्या आतमध्ये असते, बरोबर आहे. दात बाहेर आहेत, दात कडक असतात, दात ताठर असतात, जीभ लवचिक असते. तुम्ही कधी निरीक्षण केलंय का? बघा बरं, जे ताठर असतात, जे कडक असतात आणि जे लवचिक असतात त्याच्यामध्ये काय फरक पडतो? फरक असा पडतो, तुम्ही जन्माला आलो आपण तेव्हा आपल्याला दात नव्हते, ते दात आले, परत पडले, परत आले, परत म्हातारपणी पडतात ताठरतेमुळे. लवचिक जीभ आहे ती, असं होते काय की जन्माला आलो तेव्हा वेगळी होती, 2 वर्ष झालो तेव्हा वेगळी आहे, म्हातारे झालो तेव्हा वेगळी आहे, ती जशी आहे तशीच आहे. आमचे अवयव आम्हाला शिकवतात की योग्य त्या ठिकाणी आम्हाला ताठरता सोडून आम्ही जर लवचिक झालो तर जगणं सुंदर होईल. आमच्या संत महात्म्यांनी म्हटलेलं आहे. बघा, त्या अभंगातल्या मला एक्झॅक्ट ओळी आठवत नाहीत, पण मोठमोठ्या पुरामध्ये मोठमोठी वृक्ष उन्मळून पडतात, पण जे लव्हाळं असतं ना, लव्हाळं की जे पुराच्या पाण्याबरोबर असं जातं ते मात्र पाणी गेलं की उभं राहतं, ते टिकतं. मला असं म्हणायचं आहे हां बरोबर आहे, अगदी तोच, त्याचा आशय हाच आहे की ते जे लव्हाळे आहे ते कशामुळे वाटतंय? लवचिकपणामुळे. आयुष्यात आपला अहंकार, ताठरता बाजूला करून आम्हाला नम्र होता आलं पाहिजे. लवचिक होणं याचा अर्थ लाळ घोटेपणा करणं नाही तर घरातल्या वडिलांसमोर छाती पुडकडून राहायचं आणि कुणी राजकारणी आला की त्याच्या पुढे झुकायचं, ते झालं लाळ घोटेपणा. नम्रता जिथे जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे करमाझे जुळती, त्या दिव्यत्वाच्या आणि त्या त्या बुद्धिमत्तेसमोर, त्या गुणवत्तेसमोर
आम्ही जर लवचिक झालो, आम्ही जर नम्र झालो, तर ते जे आहे ते ज्या त्या व्यक्तीनं मिळवलं आहे ते आमच्यात उतरू लागतं, आम्ही जगणं सुंदर करू शकतो. मी आलो होतो जिभेवर. महिला वर्गांना सांगायचं, जीभ मला सांगा कौतुक करायला काय लागतं. एखाद्या माणूस चांगला शर्ट घालून आला, तुमचा मित्र आहे चांगला शर्ट घालून आला, तिथनं लांबनं तो येतो आणि तुम्ही त्याला इथनंच असं केलं तर त्याला किती आनंद होईल. भले पहिल्यांदा त्याला असं मनात वाटेल तुमच्याकडे बघून की हा खडूस आज माझं कौतुक कसं करतोय, पण परत त्याला वाटेल मनुष्य परिवर्तनशील आहे, मन बदललं असेल, त्याला किती कौतुक वाटलं असेल. त्यानं त्या दुकानात जाऊन एवढा शर्ट खरेदी केला त्याचं कौतुक होतंय, त्याला त्या आनंदात ठेवून द्यावा की नाही. पण तुमच्या समोर तो जेव्हा शब्दाच्या टप्प्यात येतो, तो लांब होता तेव्हा तुम्ही असं केलं, शब्दाच्या टप्प्यात आल्यानंतर तुमचं वाक्य असतं शर्टच छान आहे, शर्टच छान आहे, शर्टच. याचा अर्थ फक्त शर्ट छान आहे, आतला माणूस नाही. त्याच्यावर दाब दिला ना, शर्टच छान आहे, आतला माणूस नाही, तेवढं बोलायची काही गरज होती. शर्टाचं सोडा, महिलांना माहिती असेल साडी खरेदी करणं हा. आता माझं लग्न झाल्यामुळे मला तर कायम असं वाटतं की सहनशीलतेचं जे नोबेल पारितोषिक आहे ना ते कुणाला दिलं पाहिजे माहिती आहे. त्या साडीच्या दुकानामध्ये तो मुलगा असतो बघा, तो साड्या दाखवणारा असतो की नाही, त्याला त्यांना हसायला आलं बघा, त्याला त्याला ना नोबेल पारितोषिक त्याच्या सहनशीलतेबद्दल दिलं पाहिजे. तुम्ही चित्र बघा त्या दुकानातलं कसं असतं की त्या ताई साडी खरेदी करायला गेलेली असतात, त्या मुलाला बरोबर माहिती असतं, त्यांनी एवढी गिरायकं बघितलेली असतात, त्याला माहिती असतं यांना कुठली साडी पसंत पडेल, तो बरोबर पहिली साडी व्यवस्थित काढतो. ताईंचं लक्ष या साडीकडे नसतं, ताईंचं लक्ष जी शेजारची मैत्रीण जी साडी घेते ना ती आपल्यापेक्षा भारी तर घेत नाही ना, तिच्यापेक्षा भारी आपल्याला पाहिजे याच्याकडे ताईंचं लक्ष असतं. मग तो आपला मुलगा सांगत असतो की ताई ही तुम्हाला छान शोभून दिसेल, ताई काही नाही ती दाखव. तो परत म्हणतो ताई हिचा काठपदर चांगला आहे तुम्हाला चांगली दिसेल, ताई ती दाखव. त्या मुलाला पहिल्या 5 मिनिटात अंदाज येतो. हे प्रकरण आपल्या हाताबाहेरचं आहे, आपण आता गपचूप जे जसं पाहिजे तसं दाखवायचं. 1-2.5 तासात असा साड्यांचा ढीक तयार होतो. आता यानंतर साडी पसंत केली जाते, कुठली माहिती आहे, बरोबर आहे मी बोलत नाहीये तिकडनंच उत्तर आलंय, पहिली साडी पसंत केली जाते पहिली. मग प्रश्न असा आहे एवढे 2.5 तास कशासाठी. बरं मला याचा पुढचा मुद्दा सांगायचा आहे. समजा अशी साडी खरेदी करून ती स्त्री कार्यालयात गेली, जिथे कुठे नोकरी करते तिथे गेली, आणि तिच्या मैत्रिणीनं जर कौतुक केलं त्या साडीचं, अर्थात कौतुक करेल ती मैत्रीण कसली ना, पण समजा कौतुक केलं तर या साडी खरेदी करणाऱ्याला किती छान वाटेल. पण मैत्रीण म्हणते नाही साडी चांगली आहे पण काठपदराचा रंग जरा असा असता ना तर अजून चांगली दिसली असती. खरं सांगू तिच्या मनात काय चाललेलं असतं, तिच्या मनात चाललेलं असतं साडी चांगलीच आहे पण ती तुझ्या अंगावर असण्यापेक्षा माझ्या अंगावर असती ना तर जास्त चांगली दिसली असती. मला सांगायचं हे की कौतुक करायला काय लागतो, आपले शब्द आहेत, आपण शब्दांनी कितीतरी माणसांचं जीवन सुंदर करू शकतो. इथे जर सासू सुना असतील तर मी तुम्हाला फक्त सांगतो, फक्त शब्द छान वापरले ना, फक्त शब्द, तर घरामध्ये आनंद पेरला जाईल. तुम्हाला हे माहिती आहे का बघा, सासू म्हणजे काय माहिती आहे, सासू सारख्या सूचना करते ती सासू. सून म्हणजे काय माहितीये, सून सूचना नको, सून सूचना नको म्हणते ती सून. एकच गोष्ट आहे बरं का या नात्यामध्ये, हा फक्त एक अधिकाराचा प्रश्न आहे, छोटा अधिकाराचा. कोणता अधिकार, की जिला मी 9 महिने ज्या बाळाला पोटात सांभाळलं, जो ज्याला मी 25 वर्ष वाढवलं त्याच्यावर माझा 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 म्हणून असा एक अधिकार तयार केला, माझ्या मनानं तो माझ्या पोटचा गोळा असा अधिकार झाला, आणि बस लग्न झालं आणि एका झटक्यात त्यावर अर्ध्यापेक्षाही जास्त अधिकार दुसऱ्या स्त्रीचा आला.
हे पचवणं, हे सहन करणं, हे अवघड आहे. अवघड आहे, मूळ कारण हे आहे बरं का. बाकी तुम्ही ते सांगाल, हिनं हे नाही केलं, तिनं ते नाही केलं म्हणून हे झालं, ही अनेक 1760 कारणं असतील, ती सोडून द्या. पण मानसिक पातळीवर तुम्ही सायकॉलॉजी जर बघायला गेलात तर हे मूळ हेच कारण आहे की इतकी वर्ष ज्याला, जो मला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नव्हता, ज्याला टॉवेल लागला, ज्याला काही पावडरचा डबा लागला, काही लागलं की तो मला विचारायचा. आता त्याची भावना अशी असते की आता आईला कशाला त्रास द्यावा म्हणून तो बायकोला विचारतो. पण ते पचवणं जे आहे ना, हे मानसिक स्थित्यंतर आहे अधिकार सोडण्याचं. जेवढं तुम्ही मनानं सहज अधिकार सोडाल, सहज, ज्यांच्या ज्यांच्या मुलांची लग्न व्हायचे त्या त्या आयांनी मनामध्ये ही मानसिकता बाळगायची आणि असं ठरवायचं, ज्या दिवशी मुलाचं लग्न होईल त्या दिवशी मी असा अधिकार सोडला सोडला, हे मनानं ठरवलं ना, सगळे वाद मिटतात. आणि पुन्हा त्या बायकोनंही लक्षात ठेवायचं, त्या सुनेनं, की तीही काही वर्षानंतर पुन्हा जेव्हा सासू होईल तेव्हा तिला पण असाच अधिकार सोडता आला पाहिजे. हे ही स्थित्यंतर घडली पाहिजेत. आणि अजून एक गोष्ट, सासून सुनेला खऱ्या अर्थानं मुलगी मानलं आणि सुनेनं सासूला फक्त बोलण्यापुरतं आत्या किंवा बोलण्यापुरतं आई नाही, खऱ्या अर्थानं मनातनं आई मानलं, तर मग बाकीच्या गोष्टी अगदी नगण्य राहतात. मला सांगा, हो, माहेरी गेल्यावर आपली आई जर आपल्याला काय बोलली जरा तर आपल्या नाकाच्या शेंड्यावरचा राग अगदी 4-4 दिवस राहतो का? नाही. आई बोलली की 5 मिनिटात आपण लगेच हे होतो. मग जर आपण आपल्या सासूला खरंच आई मानत असू तर आपला राग टिकणारच नाही तेवढा. किंवा उलटही मी सासवांना सांगेल की आपण जर सुनेला खरंच मुलगी मानतो तर मला सांगा, आपली मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा तिनं साडीच्या ऐवजी गाऊन घातला, पंजाबी ड्रेस घातला, तर आपण कौतुकानं ते घेतो. आणि सुनेनं एखाद दिवस कुठेतरी ट्रिपला जायचंय म्हणून जर पंजाबी ड्रेस घातला किंवा काय केलं तर आभाळ कोसळल्यासारखा आव आपण आणतो, याचा आपण विचार केला पाहिजे. या दोन्ही काय होतं माहिती का, मी यांच्याकडे बघून काय सांगतोय, कारण या दोघांच्या मध्ये आपली जी चटणी होते, सँडविच होतं ना, ते वाचावं म्हणून मी फक्त इकडे बघतो. नाही तर तुम्ही म्हणाल मला आम्हाला विसरले की काय, अहो सँडविच होतं, खरंच सँडविच होतं. त्याचं कारण काय माहितीये का, बिचाऱ्या त्या नवऱ्याला कळत नाही आपण बाजू घ्यावी तर कुणाची घ्यावी. म्हणजे जिनं आपल्याला उदरामध्ये 9 महिने सांभाळलं त्या आईची बाजू घ्यावी की देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं सप्तपदी घेतली आणि आपण वचन दिलं ज्या बायकोसाठी की तुझ्या प्रतिष्ठेचा सन्मान मी करेल, त्या बायकोची बाजू घ्यावी, नक्की घ्यावी कुणाची, हा प्रश्न पडतो. तुम्ही जर तेवढं सांभाळून घेतलं ना तर घरातला कर्ता पुरुष भरारी घ्यायला तयार असतो. ते आहे बघा कविता, त्या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षांचे बळपंखांना उंबरट्यावर भक्ती. जेव्हा घरातनं हे स्त्री सामर्थ्य त्या पुरुषाच्या पाठीमागे उभं राहील तेव्हा तो पुरुष जग गाजवायला तयार असतो. त्यामुळे मला या सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की जगण्याची सुंदरता घरातून तयार होते. घर सुंदर असेल तर गाव सुंदर होईल, तालुका सुंदर होईल, जिल्हा सुंदर होईल, नाहीतर मग ते काय होईल, घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजायच्या असा प्रकार होईल. सुरुवात घरापासून पाहिजे. इथे मला बरीच मंडळी दिसतात, मी तुम्हाला सांगेल आपण शब्दाबद्दल बोलत होतो. मला असं वाटतं ज्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ज्याला असं वाटतं की आपल्या भोवती माणसांचा गोतावळा तयार झाला पाहिजे, आपल्या भोवती माणसं आली पाहिजेत, त्यांनी ना, मी आता तुम्हाला 6 वाक्य सांगतो. ती व्याख्यान संपल्यापासून इथून वापरायला जेवढी सुरुवात कराल तेवढं मला खात्री आहे की लोहचुंबकासारखी माणसं तुमच्या भोवती आकर्षली जातील. फार काही अशी विद्वत्तापूर्ण वाक्यात अशी नाही, मी उतरत्या क्रमानं सांगणार आहे. 6 शब्द, 5 शब्द, 4 शब्द, 3 शब्द, 2 शब्द, 1 शब्द, अशा उतरत्या क्रमानं सांगतो. पहिलं वाक्य 6 शब्दाचं आहे, अगदी साधं वाक्य पण महत्वपूर्ण आहे. माझी चूक झाली मला मान्य आहे. किती साधं वाक्य आहे, माझी चूक झाली मला मान्य आहे. दोन व्यक्तींची भांडणं चालू असतात ना, कारण शुल्लक असतं बरं का. मुख्य कारण हे असतं की दोघांपैकी कुणीही एक
आपली चूक मानायला तयार नसतो. तुम्ही बघा रस्त्यात गाडीला गाडी घासली की भांडणं होतात. तुम्हाला एक साधी टॅक्स सांगतो, दोघं भांडत असतात त्यातली खरी चुकी आहे कोणाचं ओळखायचं माहिती आहे? कशी ओळखाल? ज्याचा आवाज चढलेला असतो ना समजायचं की त्याचीच चुकी आहे. हां असंच आहे, सत्यच असतं. तुम्ही साधा प्रयोग करा. तुम्ही गाडी चालवता, तुमची गाडी दुसऱ्याच्या गाडीला घासली आहे आणि तो असा तावा तावानं तुमच्याशी भांडायला आलाय आणि तुम्ही हात जोडून एवढंच म्हणालात, भाऊ माझी चूक झाली, मला मान्य आहे, नवीन चालवायला शिकतोय. त्याचा 90% राग खाली आलेला असेल. त्याला आठवेल, अरे आपण पण जेव्हा नवीन गाडी चालवायला शिकत होतो तेव्हा आपण काय कर्तृत्व गाजवलं होतं? ब्रेक दाबायचा होता, आणीबाणीच्या वेळेस ब्रेक दाबायचा होता पुढे काहीतरी आलं म्हणून, आणि नेमका त्याच वेळेस आपण ॲक्सिलेटर दाबला आणि काय घडलं ते त्याला सगळं आठवेल, तो शांत होऊन जाईल. पण बोलता आलं पाहिजे, माझी चूक झाली मला मान्य. आपला अहंकार बाजूला करून चूक मान्य करता आली पाहिजे. आहे सोपं? म्हणाल तर सोपं पण आहे, म्हणाल तर अवघड पण आहे. आणि चूक मान्य करताना लहान मोठा नाही, लहानाच्या तिथे पण चूक मान्य करता आली पाहिजे. कळलं ना आपल्याला? अरे आपण याला ओरडलो बोललो आणि नंतर उलगडा झाला की अरे नाही आपण याला बोललो खरं पण चूक तर आपलीच होती, तेव्हा पण कबूल करता आलं पाहिजे की माझी चूक झाली मला मान्य आहे. उलट आपला आदर वाढेल, त्या लहानाच्या मनात वाढेल. 5 शब्दाचा मंत्र आहे. हे तू फारच छान केलंस, हे तू फारच छान केलंस. आपण कॉलेजचे प्राचार्य असलो आणि आपल्या शिपायाने जरी एखादी गोष्ट चांगली केली असेल तर आपल्याला त्याचं कौतुक करता आलं पाहिजे, त्यालाही छान वाटेल. कौतुक 4 चौघांच्यात करावं आणि समज द्यायची असेल तर केबिन मध्ये घेऊन एकट्याला द्यावी. माणसं उलट करतात. अपमान 4 चौघांच्यात करतात आणि कौतुक तर एकट्याचं पण करत नाहीत, कौतुकातला क पण बाहेर काढत नाहीत. याचा अर्थ उठसूट प्रत्येकाचं कौतुक करा असं नाही बरं का. म्हणजे तुम्ही रस्त्यानं चाललात आणि एखाद्याने तुमच्या लात मारली तर म्हणायचं वा हे तू फारच छान केलंस, असं नाही. योग्य ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. नाहीतर मला तो विनोद नेहमी आठवतो की 2 माणसं असतात मित्र, बरं का, सख्य मित्र, लग्नाला त्यांच्या 25 वर्ष झालेली असतात आणि बरोबर दोघांचंही लग्न 25 वर्षापूर्वी एकाच दिवशी एकाच शहरामध्ये 2 वेगवेगळ्या हॉलमध्ये 2 वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर झालेलं असतं आणि 25 वर्षानंतर हे दोघेही आपल्या संसाराचा लेखाजोखा मांडत गप्पा मारत बसलेले असतात. पहिला मित्र दुसऱ्याला म्हणतो, काही नाही रे 25 वर्ष फुकट गेली, बायको इतकी खडूस लागली, इतकी खडूस लागली की लग्न झाल्या दिवसापासून भांडण चाललंय. दुसरा मित्र संशोधकच असतो, तो म्हणतो, हे बघ आज मी तुला रामबाण उपाय देतो, घरी जाऊन कर, फक्त मला एवढंच सांग, पहिलं भांडण बॅक हिस्ट्री डॉक्टरांना आपण सांगतो की नाही हे कधीपासून घडतं आहे, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला लक्षणं कधी दिसायला लागली, तसं हा त्याला विचारतो, पहिलं भांडण पहिली लक्षणं कधी जाणवली? आठवतो आणि म्हणतो, पहिल्यांदा लग्न झाल्यावर जेव्हा कधी तिनं पहिल्यांदा स्वयंपाक बनवला भाजी थोडी आळणी झाली होती, मी तिच्यावर चिडलो. दुसरा मित्र म्हणतो, हां तिथंच चूक झाली, माझ्या घरी पण भाजी आळणीच झाली होती पण मी पहिल्याच दिवशी कौतुक केलं, वाह काय भाजी झाली आहे, गेली 25 वर्ष त्याचे परिणाम मला आतापर्यंत दिसत आहे. तो रोज तू पहिल्याच दिवशी चुकला, सुरुवातच चुकली आहे, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. आपल्याला आता घडी नीट करायचे, झालं गेलं गंगेला मिळालं, आज तू फक्त घरी जा, भाजी कशी का होईना, तिखट होऊ दे, आळणी होऊ दे, खारट होऊ दे, कशी का होईना, पहिला घास उतरला ना पोटात की फक्त मनापासून बोल वा काय भाजी झाले, आणि बघ तिच्या चेहऱ्याकडे कसला चेहरा फुललेला असेल. हा मित्राला म्हणतो, नक्की, अरे नक्की जा, तू चिंताच करू नको. हा येतो. वक्तृत्व स्पर्धेत कधी भाग घेतलेला नसतो पण एक वाक्य अख्ख्या रस्त्यानी मध्ये मध्ये पाठ करत येतो. म्हणजे असा रस्त्यावर येतोय, पुन्हा एखादा माणूस आला, त्याच्या जवळ आला की हा नादातच म्हणायचा वा
काय भाजी झाले तो तिकडे दचकायचा, वळून वळून मागे बघायचा की याला काय झालंय. रस्त्यावरच्या चार पाच माणसांना असाच दचकवत हा रात्र झाल्यावर मांजरासारखा घरात शिरला. हातपाय धुवून बायकोनं पाठ केलं होतं, पुढे ताट वाढलं होतं, हा पाटावर बसला. एकदा बायकोच्या नजरेकडे बघितलं, गेल्या 25 वर्षात पहिलं वर्ष जर सोडलं तर उरलेली 24 वर्ष बायकोच्या नजरेला नजर देण्याची याची हिम्मत नव्हती. आज आता घोडा मैदान जवळ आहे, एकदा रंगीत तालीम करावी, बरं आपण बोललो तर पुढे व्यक्त होईल म्हणून हा काय करतो, आपला मोबाईल म्हणजे आवाज सायलेंट करतो आणि फक्त मनातल्या मनात बोलतो वाह काय भाजी झाले, मनातल्या मनात, आणि फक्त असे हातवारे करतो, असे हातवारे करतो आणि एकदा मनातल्या मनात बोलून घेतो वाह काय भाजी झाले. फक्त हातवारे बघून बायको म्हणते काय चाललंय, हा म्हणतो नाही नाही काही नाही तुला काही कळायचं नाही. बायको म्हणते तरी मी तुम्हाला सांगते, रात्री अपरात्री त्या पिंपळाच्या झाडाखालनं येत जाऊ नका, तिकडनं आले की असलं काहीतरी सुरू करतात. याचं काही बायकोकडे लक्ष नसतं, याचं लक्ष फक्त भाजी भाकरी पहिला घास कधी घेतोय, भाजी भाकरीचा पहिला घास तोंडात ठेवतो तोही आतमध्ये जाईना, 4-5 वेळा पाणी पितो. ते डॉक्टरांच्या गोळीचं होतं बघा, गोळी आपण तोंडावर ठेवतो, आवडत नसली की आपण पाणी 4-5 वेळा घेतो आणि गोळी जिभेवरच विरघळायला सुरुवात झालेली असते. हा मोठ्या महत् प्रयासानं कशी तरी पहिला भाकरीचा घास आतमध्ये गेलाय. बघा याला पाठ केलाय, समोर ताट आहे, भाजी भाकरीचा घास गेलेला आहे, बायको अशी कडेला भाजीचं पातेलं घेऊन उभी आहे, यानं वाक्य उच्चारलेलं आहे वाह काय भाजी झाली आहे, आणि बायकोकडे पाहतोय की आता बायकोच्या चेहऱ्यावर काय जाणवत आहे, बायकोचा चेहरा फुलेल म्हणून पाहतोय पण बायकोच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव जाणवत आहे, तो चेहरा तीव्र झालाय, राकट झालाय, यानं वाक्य उच्चारलंय वाह काय भाजी झाली आणि आता परिणाम बघतोय, तर बायको भाजीचं पातेलं ते वाक्य ऐकल्याबरोबर याच्या समोरच दांडक नापटते आणि बायकोचं पुढचं वाक्य असतं, लग्नाला 25 वर्ष झाली, रोज स्वतःच्या हातानं भाजी करून जेवायला वाढलं, एकही दिवस मेली माझं कौतुक केलं नाही, आजच फक्त शेजारणीनं केलेली भाजी वाढलीय, आजच फक्त शेजारणीनं केलेली भाजी वाढलीय तर कौतुक चाललंय. आता हे बघा, या बाजूला जे खूप हसतायत ते अशासाठी असतात की ते म्हण तुम्ही आधी एकदा खात्री करून घ्या इकडे गृहमंत्रालय आहे का, ते मनात म्हणतात बरं झालं आम्ही गृहमंत्रालय इकडे आणलेलं नाहीये त्यामुळे आम्ही घरी प्रयोग करू शकतो, पण तरी नाही करता येणार. त्याचं कारण सांगतो, इकडची प्रसार माध्यमं इतकी जोरात असतात ना तुम्ही कल्पना करू शकत नाही. आत्ताचे चॅनल काय तुम्ही बघा, इकडे एखादी बातमी सोडा, एखादी सोडा, गावच्या कुठेही सोडा, आणि ती जर अतिशय वेगात जावी असं जर वाटत असेल ना तर यांच्याकडे एकच हुकमी उपाय असतो, ते फक्त हळूच त्या स्त्रीच्या कानात तिची मैत्रीण सांगते, तुला म्हणून सांगते हा, दुसऱ्या कोणाला अजिबात सांगायचं नाही. एवढं एक वाक्य उच्चारलं ना, तुला म्हणून सांगते हा, दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही, की जे वाक्य उच्चारणाऱ्या त्या स्त्रीच्या कानात 1-2 तासात अख्ख्या गावात बातमी फिरून परत शेजारची पुन्हा तिच्याच कानात तिला तीच बातमी सांगते आणि वरती म्हणते तुला म्हणून सांगते, दुसऱ्या कोणाला अजिबात सांगायचं. काय वेग असेल बघा प्रसार माध्यमांचा. तुम्हाला पूर्वीच्या काळी आठवतं का, जेव्हा चॅनल्स नव्हते तेव्हा गावात 2च प्रसार माध्यम असायचे, पुरुषांसाठी आपल्या नाविदादाचं दुकान की जिथं गावातल्या अख्ख्या बातम्या यायच्या आणि अख्ख्या बातम्या प्रसारित व्हायच्या, आणि महिलांसाठी विहीर पाणवठा की जिथे अख्ख्या, पण एक होतं बरं का, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बघा आज आपण घरांमध्ये नळ आणले, पूर्वी महिला 2-2 किलोमीटर जायच्या त्या विहिरीवर जायच्या, पण त्या मानसिकरित्या सुदृढ सक्षम आणि मानसिकरित्या आरोग्यपूर्ण असायच्या, का माहितीये,
त्या स्त्रिया विहिरीवर जायच्या, त्यांची सासू काही बोलली, सासरे काही बोलले, घरातली नणंद काही बोलली, तर त्या घरात असलेला राग विहिरीवर गेल्यावर त्या मैत्रिणीजवळ मोकळा व्हायच्या. का मोकळा व्हायच्या ते सांगायच्या, माझी सासू असं मला बोलते. तिची मैत्रीण म्हणायची, अगं तुझी सासू तर बरी आहे, माझी सासू तर याच्यापेक्षाही बोलते. मग तिला तिचं दुःख हलकं वाटायचं, अरे माझं तर काहीच नाही, हिची सासू तर किती कजाक आहे. एखादी घरचं दुःख मांडायची, मला असं असं घरात आहे, नवरा त्रास देतोय, माझा नवरा आठवड्यातनं दारू पितोय, ती व्यक्त करायची. शेजारची म्हणायची, अगं तुझा नवरा तर आठवड्यातनं हा तर रोज रस्त्याला पडलेला असतो, कुणीतरी घेऊन येतं, मला सांभाळावं लागतं, माझं बघ. तेव्हा तिला पुढचीचं दुःख आपल्यापेक्षा किती मोठं आहे हे बघून तिला आपलं दुःख हलकं वाटायचं. आता आम्ही चार भिंतीमध्ये आपल्याला कोंडून घेतलं, आमच्याकडे वॉशिंग मशीन आली, आमच्याकडे नळ आले, पाणी अगदी हात जोडून उभं आहे, ही यांत्रिक सगळी साधनं उभी राहिली, मनाचं काय? हे मन रित कुठं करणार? मन व्यक्त कुठं करणार? मनाशी कोणाशी बोलायचं? हे प्रश्न निर्माण व्हायला लागले. त्यामुळे ते जीवन कष्टप्रद होतं, शरीराला कष्ट होत होते, पण ते व्यायाम म्हणूनही उपयोगाचे होते आणि मानसिक आरोग्यासाठीही उपयोगाचे होते. अहो गावातला कट्टा असायचा, गावखेड्यामध्ये अजूनही आहेत, कट्ट्यावर लोक 9 वाजता जेवले की 9:30 चकाट्या पिटत बसायचे. पार अगदी अगदी गावात कोण पहिला आलं, कोणाची मुलगी पहिली आली, इथपासून कोणाची मुलगी पळून गेली, इथपर्यंत सगळ्या चर्चा असायच्या. पण मन मोकळं व्हायचं. आता तुम्ही तरी गावात आहात, तुम्हाला हे मी सांगतोय याचं महत्व कदाचित पटत नसेल, कारण अजूनही तुमच्या गावामध्ये अशा गोष्टी छानपैकी असतील, पण तुम्ही शहरात गेलात ना, तर तिथल्या शहरातल्या वृद्ध माणसांची आणि अवस्था मानसिकरित्या खूप वेगळी आहे. भले ते तुम्हाला दिसायला चार चाकी गाडीत बसत असतील, मस्त छानपैकी असतील, पण मानसिक कुचंबना होतीये, मानसिक कोंडमारा होतोय. या गोष्टीचा आम्ही जगण्याच्या सुंदरतेला विचार केला पाहिजे. चार शब्दाचा मंत्र सांगतोय, तुझं मत काय आहे? आपण पुढच्याचं मत विचारलं पाहिजे. हल्ली आम्ही काय करतो, एक तर निवडणुकीला मतं मागायला जातो किंवा आपली मतं दुसऱ्यावर लादतो. मी तर मध्ये एक कार्टून बघितलं होतं, त्या व्यंगचित्र होतं पेपरामध्ये, एक निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार त्यांची बायको म्हणते हल्ली आमच्या यांना निवडणुकीला उभं राहिल्यापासून काय झालंय कोणास ठाऊक, रोज प्रचारावरून घरी आले की मला पण नमस्कार करत असतात. आपल्याला आपल्या सहकाऱ्यांची मतं विचारता आली पाहिजे. तुम्ही म्हणाल याचा काय फायदा असतो, मी तुम्हाला एक फायदा सांगतो. अफजल खान जेव्हा विजापुरातनं निघाला आणि बहिर्जी नायकांच्या पथकानं राजगडावर राजांना इशारत केली की खान निघालाय, राजांनी आपल्या येसाजी नेताजी तानाजी बाजी रामजी या सगळ्या सहकाऱ्यांना गोळा केलं आणि एवढंच विचारलं की बोला काय करायचं, सलाह करावा म्हणजे तह करावा की लढावं. राजांनी स्वतः ठरवलं होतं, खान कपटी आहे, खान विश्वासघातकी आहे, आपण लढायचंच, पण आपण त्याचा कोतळा बाहेर काढू, ज्या सैन्याच्या विरुद्ध आपल्या सैन्याला लढायचंय त्या सहकाऱ्यांच्या मनात काय चाललंय हे तर कळलं पाहिजे. कारण युद्ध ही पहिल्यांदा मनात जिंकली जातात आणि मग ती रणात जिंकली जातात. त्यांचे सगळे सहकारी सांगतात आपलं स्वराज्य आत्ता कुठे लुकलुकतंय, आत्ता कुठे तयार होतंय, आपण खानाच्या ताकदीसमोर टिकणार नाही, आपण तह करावा. विचार करा, खानाचा कोतळा बाहेर काढला हा नंतरचा इतिहास झाला, त्या क्षणाला कोणाची बाजू मोठी, तर अफजल खानाची बाजू मोठी होती, त्याची ताकद मोठी होती. मी खानाचं कौतुक नाही करत, खान किती मोठा होता हे कळलं ना की मग आम्हाला आमच्या राजांची उंची किती मोठी आहे हे लक्षात येईल. सगळे राजांचे सरदार सांगतात की तह करावा, राजे काहीच बोलत नाहीत, छावणीत येतात बरं का, आपल्या दालनात येतात आणि विचार करतात, ज्या सहकाऱ्यांच्या भरवशावर मी लढणार आहे तेच सहकारी जर मनानं खचलेले असतील तर आपण युद्ध जिंकणार कसं, ते विचार करतात. काय करता येईल, यांचं आत्मबळ कसं वाढवता येईल. बरं आपण कितीही सांगितलं की आपण जिंकू तर यांना विश्वास कसा वाटेल. रात्री राजी काहीतरी ठरवतात, यस, याचा उद्या प्रयोग करायचा.
बघा, श्रद्धेचा उपयोग समाज कल्याणासाठी राजकारणात कसा करता येऊ शकतो? श्रद्धा या फक्त भांडणासाठी नसतात, श्रद्धा समाजाला ताकदीच्या दृष्टीनं वरती उचलायला उपयोगी पडू शकतात. फक्त आपला उद्देश आणि बुद्धिमत्ता तशी पाहिजे. राजे रात्री ठरवतात उद्या हा प्रयोग करायचा आणि सकाळी पहाटे उठतात, पुन्हा येसाजी नेताजी तानाजी बाजी रामजी या सगळ्यांना गोळा करतात पहाटेच, आणि राजांचा चेहरा असा फुललाय, चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे, सहकाऱ्यांना जाणवतोय काहीतरी घडलंय. आणि राजे त्याच आवेशात सांगतात, गड्यांनो आपली फत्ते झाली, भवानी माता माझ्या स्वप्नात आली आणि तिनं मला सांगितलं की बाळा चिंता करू नको, तुझ्या तलवारीमध्ये मी शिरते आणि तुझ्या करवी हा 32 दाताचा बोकड मी कापविते, बाळा तू चिंता करू नको. गड्यांना आपली फत्ते झाली, भवानी माता प्रसन्न झाली, तिचा साक्षात्कार झाला, तिचा आशीर्वाद लाभला, आता आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. मंडळी एवढं सगळं सांगितल्यावर सूर्योदय व्हायच्या आत ही बातमी अख्ख्या गडावर पोहोचते आणि सूर्यास्त व्हायच्या आत ही बातमी अख्ख्या मराठी मुलखात पसरते की आमच्या राजांना भवानी आहे, प्रसन्न आहे. मग सरदार तर सोडाच, पण साधे साधे सैनिक सुद्धा छाती पुढे काढून म्हणू लागले, आता आम्ही घाबरत नाही, असा एकच खान काय, 10 खान आले तरी आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या राजाला भवानी आहे, प्रसन्न आहे. मंडळी हे कशामुळे राजे करू शकले? त्यांनी सहकाऱ्यांचं मत लक्षात घेतलं. याच्यातला मुख्य उद्देश लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे की सहकाऱ्यांचं मत जाणून घेतलं. काही जण मला विचारतात, अहो भवानी मातेचा साक्षात्कार झाला असं कसं तुम्ही सांगताय? मी त्यांना म्हणतोय, मी साक्षात्कार झाला असं सांगत नाहीये, मी असं सांगतही नाहीये की भवानी मातेनं तलवार दिलीय. कसं शक्य हो भवानी मातेनं तलवार दिलीय? मी सांगतोय काय की राजांनी आपल्या सैन्याचं आत्मबळ वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या नीती वापरल्यात. मानसिक सायकोलॉजीचा राजांना उपयोग माहिती होता आणि तो कसा करायचा हेही माहिती होत. आणि मला तर कायम असं वाटत राहतं, एखाद्या गोष्टीवर आपली जर प्रचंड श्रद्धा असेल तर आपलं आत्मधलं मन जे आहे ते आपसुकच आपल्याला बळ प्राप्त करून देतं. फक्त ती श्रद्धा अंधश्रद्धा असता कामा नये, आपल्या श्रद्धेनं कुणाला नुकसान पोहोचता कामा नये. आपल्या श्रद्धेचा संबंध फक्त आपला आणि आपल्या मनाशी असला पाहिजे, त्याचा इतरांच्या जीवनावर वाईट अर्थानं काही परिणाम होता कामा नये. दुसऱ्याच्या जीवनावर वाईट अर्थानं परिणाम न करणारी कोणतीही श्रद्धा चांगलीच. तीन शब्दांचा मंत्र आहे, एवढं प्लीज करशील. आपला शाळेतला शिपाई का असेना, पण त्यानं जर त्याचं काम केलं असेल किंवा त्याला सांगायचं असेल आणि तुम्ही त्याला नम्रतेनं म्हणाला ते एवढं प्लीज करशील तर तो दुपटीनं चांगलं काम करेल. दोन शब्दाचा मंत्र आहे, आभारी आहे. आम्हाला आभार मानता आले पाहिजेत. आणि एक शब्दाचा मंत्र आहे, आपण. तुम्ही म्हणाल आपण म्हणजे काय? जी माणसं असं म्हणतात मी हे केलं, माझ्यामुळे झालं, मी हे करणार आहे, अशांच्या पाठीमागे 4000 माणसं असली तरी त्याचे 4 व्हायला वेळ लागत नाही. आणि जी माणसं असं म्हणतात की आपण सगळे मिळून करूया आपल्याला नक्की यश मिळेल, आपण यशस्वी होऊ, अशांच्या पाठीमागे 4 असली तर त्याचं 4000 व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या अखंड जीवनाचा अभ्यास करा, त्यांच्या जीवनामध्ये मीला अहंकाराला जागा नाही. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. तुम्ही आठवून बघा, 300-350 किल्ले मिळवले, एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? एकाही किल्ल्याला नाही. आपण गावातल्या सप्त्याला 51 रुपये वर्गणी देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ असं करतो आणि दिली आणि चुकून संयोजकांनी नाव टाकायचं राहिलं तर यावर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही, याचा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो.
350-350 किल्ले मिळवले. एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही बरं का. राजधानीचा किल्ला रायगड आहे त्यालाही स्वतःचं नाव नाही. आम्ही कुठेतरी 4 फुटी रस्ता करतो आणि इतकी मोठी पाटी लावतो की 6 महिन्यात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे याचा शोध घ्यायला लागतो आणि पाटी मात्र दिमाखात झळकत असते. राजधानीचा किल्ला रायगड, तुम्ही रायगडला जाऊन बघा, अख्खा किल्ला फिरा, तुम्हाला राजांचं नाव अख्ख्या किल्ल्यावर कुठेही दिसणार नाही. हा, त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल आजच्या भाषेत बोलायचं तर. कोण कार्यकर्ता माहितीये? रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी सुशोभित कोणी केला, कुणी बांधला, कुणी सुशोभित केला? हिरोजी इंदुलकरांनी. राजे इतके खुश झाले हिरोजींवर, हिरोजींना राजे म्हणाले, हिरोजी इतका देखणा आणि इतका सुरक्षित किल्ला तुम्ही तयार केलाय, बोला तुम्हाला काय पाहिजे? हिरोजी भोळे भाबडे. हिरोजी म्हणतात, राज काहीच नका बघा मला. मंडळी विचार करा, राजे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर पक्षश्रेष्ठी, आणि पक्षश्रेष्ठी खुश आहेत. कल्पना करा, आजच्या युगात पक्षश्रेष्ठी खुश असतील आणि आजच्या हिरोजींना विचारलं असतं, हिरोजी बोला तुम्हाला काय पाहिजे, तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून केली असती, मग आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. हिरोजी काय करतात माहितीये? राजे ऐकेच ना. राजे म्हणतात, नाही नाही तुम्ही काहीतरी मागा. शेवटी राजे ऐकेच ना. तेव्हा हिरोजी म्हणतात, राजे देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतात, राजे तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असता तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला येता, माझं ज्या पायरीवर नाव लिहिलेलं असेल आणि तुम्ही जेव्हा दर्शनाला येत असाल आणि त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. म्हणून माझं त्या पायरीवर नाव लिहा. आजही तुम्ही गडावर गेलात, 350 वर्षांनंतरही, त्या काळात विज्ञान तंत्रज्ञान नसतानाही, 350 वर्षांनंतरही आजही त्या पायरीवर लिहिलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मंडळी मला कधी कधी वाईट कसलं वाटतं माहितीये? माझ्यासारखा तरुण पिढीचा प्रतिनिधी रायगडावर जातो, अख्खा किल्ला फिरतो, असा विचार करतो, अरे राजांचं नाव कुठेच नाही. मग हा विचार करतो, राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर असतील, राजांची अपुरी राहिलेली मोहीम आपणच पूर्ण करूया, खिशामध्ये खडू नेलेलाच असतो. नंतर विचार करतो, राजांचं नाव तर उभ्या जगाला माहिती आहे, आपलंच नाव कोणाला माहीत नाही. मग या पठ्ठ्याचं मनपरिवर्तन होतं. हा अख्खा किल्ला बघतो, एक काळाकुट्ट दगड याला दिसतो, मग याच्या आतला चित्रकार जागृत होतो, याच्या प्रतिभेला धुमारे फुटायला लागतात आणि मग आजूबाजूला कुणी नाही म्हणून खिशातनं हळूच पांढरा खडू काढला जातो आणि कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं आणि मग आतमध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते अशा दोघांचं नाव दिलं जातं. बरं, ऐतिहासिक किल्ला आहे, तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग करतो आणि हा पठ्ठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो ना की कॅमेऱ्यात जर त्याचा चेहरा टिपला आणि त्याची जर तुलना करायची म्हटली ना, तर मी तुम्हाला सांगतो एकच तुलना होऊ शकेल, शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहल बांधल्यानंतर त्या शहाजहानच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल ना, त्याच्या दसपट अभिमान याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. याला असं वाटत असतं की आत्ताच आपण रायगड किल्ला आपण बांधलाय आणि आपल्या हस्तेच फित कापून उद्घाटन केलंय. मंडळी विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ले कशासाठी येतो? गडकोट किल्ले हे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आहेत
आणि आपल्या आबासाहेबांना म्हणजे शिवाजी महाराजांना गडकोट किल्ल्यांबद्दल इतका अभिमान होता आणि इतका विश्वास होता की औरंगजेब जेव्हा शेवटच्या टप्प्यात मराठी मुल्कावर तुटून पडणार आहे याची जाणीव शिवाजीराजांना झाली आहे, त्यावेळेस शिवाजीराजांनी आपल्या येसाजी नेताजी तानाजी बाजी रामजी हे जी ही जी मंडळी आहेत जे त्यांचे सरदार त्या काळातले आहेत त्यांच्याजवळ त्यावेळेस हयात असलेल्या बरं का त्यावेळेस हयात असलेल्या सरदारांच्या जवळ आपल्या गडकोट किल्ल्यांवरचा विश्वास काय होता राजांचा हे व्यक्त केलंय. मी राजांच्याच तोंडची वाक्य सांगतोय. राजांची वाक्यात दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपलाय, आज मी तीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत, माझा एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तो तितका जगला पाहिजे. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपला, आज मी तीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत, माझा एक किल्ला वर्ष वर्ष लढला तर औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील पण तो तितका जगला पाहिजे. याचा अर्थ आमच्या राजांना असं वाटत होतं माझा एक किल्ला किमान वर्षभर लढेल. आणि शिवाजीराजांनंतर संभाजीराजांच्या कालावधीत राजांचा हा विश्वास इथल्या गडकोट किल्ल्यांनी 5.5 पटीने सार्थ करून दाखवलाय. नाशिकजवळ रामसेज नावाचा किल्ला आहे, औरंगजेबाला वाटलं होतं की हा किल्ला सहज घेता येईल, अगदी 20 मिनिटात चढता येईल असा किल्ला आहे. तुम्हाला सांगतो औरंगजेबानं वेढा दिला, औरंगजेबाला वाटलं 2 तास काफी आहेत. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली, 3 वेळा सरदार बदलावे लागले. 5.5 वर्षानंतर शेवटी हा किल्ला औरंगजेबानं फितुरीनं मिळवला, इतका साधा किल्ला तर त्यांना पुरंदर राजगड रायगड यांच्याकडे कधी बघावं. मंडळी सांगण्याचा उद्देश हाच, आपण शिवाजीराजांनी त्यांच्या जीवनामध्ये आपणाचा उपयोग केला. बघा, जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं, दुसरा उपाय चांगले शब्द वापरणं, तिसरा उपाय जीवनामध्ये सकारात्मक दृष्टी ठेवणं. सकारात्मकता म्हणजे काय? मी पाडगावकरांची एक छोटीशी कविता सांगतो, सहज समजेल अशी आहे. मी आता व्याख्यानाच्या शेवटाकडे हळूहळू येतो, अगदी 5-10 मिनिटात आपण समारोप करू. कविता अशी आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळाकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. अर्धा पेला समजा भरलाय, तुम्हाला विचारलं काय दिसतंय, कुणी म्हणेल पेला अर्धा भरलाय, कुणी म्हणेल रिकामा आहे. पाडगावकर पुढे म्हणतात, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. मला असं वाटतं मंडळी, गाणं म्हणत आपल्याला जगता आलं पाहिजे. गाणं कधी माणूस म्हणतो? जेव्हा आनंदात असतो तेव्हा गाणं म्हणतो ना, तो गाणं म्हणतो नाचतो कधी जेव्हा त्याचं मन आनंदी असतं तेव्हा. हा, आता काही काही वेळेस काही अपरिहार्य कारणामुळे पण माणसं गाणं म्हणत असतात. म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजला असताना तो विनोद नेहमी सांगायचो की एका कॉलेजला पाहुणे आलेले असतात, कॉलेजचं काम चालू असतं बाथरूमचं, त्यामुळे ते काम चाललंय म्हणून पाहुण्यांना
हॉस्टेलचं जे बाथरूम असतं मुलांचं तिथं त्यांना आंघोळीला आणलेलं असतं. कुणीतरी आतमध्ये आंघोळ करत होता आणि तो असं जोरात गाणं बोलत असतो. ते पाहुणे पण जरा खडूस असतात. आता त्यांनी गप आंघोळ करावी आणि निघून जावं ना. पण ते कडेच्या मुलाला म्हणतात, काय रे याचा आवाज काय चांगला वाटतोय? तो म्हणे, नाही का पण तुम्हाला का नाही म्हणे, याचा आवाज चांगला नाही तर हा गातो कशाला? त्या मुलाला राग येतो, त्याचा मित्रच असतो ना. तो मुलगा थेट पाहुण्यांना म्हणतो, काही अतरंग मुलं असतात त्यातला हा पाहुण्यांना भेटलेला अतरंग मुलगा, थेट पाहुण्यांना म्हणतो, त्याचं सोडा हो, तुम्ही आतमध्ये गेले ना तर तुम्ही पण गाणं बोलायला लागाल. तर पाहुणा म्हणतो, नाही मी बोलणारच नाही. तो म्हणतो, मी तुम्हाला सांगतो 100% सांगतो, तुम्ही आतमध्ये गेला की तुम्ही पण बोलणार. तो पाहुणा म्हणतो, गाणारा मी आहे ना, माझ्या गळ्यातून मी गाणार आहे ना, तुला काय माहीत? म्हणे, घोडं मैदान जवळ आहे. तो मुलगा म्हणतो, जा तर आतमध्ये मग बघा, बोलणारच तुम्ही गाणं. तर जाईपर्यंत पाहुणे म्हणतात, नाहीच बोलणार. पाहुणे आतमध्ये जातात, अर्धा मिनिट व्हायच्या आत गाण्याचा आवाज सुरू होतो. कारण त्या बाथरूमच्या दरवाजाला कडी नसते. बाथरूमच्या दरवाजाला कडी नसते. आतमध्ये गेल्याबरोबर पाहुण्याचं लक्षात आलं की दरवाजाला कडी नाहीये. आपण जर बाहेरचा कोणी आला आणि त्यांना दरवाजा उघडला तर आबरूचे धिंडावडे होण्यापेक्षा आपण आतमध्ये गातोय हा सिग्नल बाहेर गेला तर आतमध्ये कोणीतरी आंघोळ करतंय हे बाहेरच्याला कळेल. त्यामुळे गाणं आवश्यक आहे. तर याही कारणांसाठी गाणी म्हटली जातात. पण मंडळी, जीवनाकडे ज्याला सकारात्मक दृष्टीनं पाहता आलं ना, तो जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंदी झाला. आणि एक तुम्हाला सगळे सांगू का, तुम्ही ग्रामीण भागातले आहात, इथे टोपीवाले काका आहेत, तुमचा सगळ्यांचा या मातीतल्या अध्यात्मावर विश्वास आहे. आणि मलाही असंच वाटतं बरं का, की तुम्ही कधी असा विचार करून बघितलाय का, बघा आपल्या मृत्यूनंतर आपल्याबरोबर काय येणार आहे. मी निष्क्रियतावाद नाही सांगत ना, मी त्यातलं सायंटिफिक तुम्हाला पटवतोय की काय येणार आहे. बघा, आपला बंगला येणार आहे का आपल्या मृत्यूनंतर? नाही येणार आहे. मी काय येणार आहे ते पण सांगणार आहे, नुसतं काही येणार नाही असं नाही म्हणत. बंगला येणार आहे का? तर नाही आहे. गाडी येणार आहे का? नाही आहे. आपले कुणी मित्र येणार आहेत का आपल्याबरोबर? नाही. नातेवाईक येणार आहेत का? नाही. घरचे येणार आहेत का? नाही. फार तर ते स्मशानभूमीपर्यंत येतील. बाकीचं सोडा, नातेवाईक पण सोडा, घरचे पण सोडा, आपलं शरीर तरी आपल्याबरोबर येणार आहे का? आपल्या आत्म्याच्या बरोबर येणार आहे का? नाही येणार आहे. त्याचीही तिथेच माती होऊन जाणार आहे. मग आपल्या आत्म्याच्या बरोबर काय जाणार आहे? आपल्या आत्म्याच्या बरोबर हे जीवन जगत असताना आपल्या हातून ज्या काही कृती झालेल्या आहेत त्या प्रत्येक कृतीचा संस्कार आत्म्यावर उमटलेला आहे. आणि ते संस्कार घेऊन आत्मा पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तो कदाचित पुढच्या जन्मी त्या संस्काराचं प्रकटीकरण असेल. इथे काही जण म्हणतील, पुनर्जन्म हे थोतांड आहे, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? मी तुम्हाला सायंटिफिकली फक्त सांगतो जे विज्ञानानं सांगितलंय. विचार तुम्ही करा, मी पुनर्जन्म असतो की नसतो काही म्हणणार नाही, पण तुम्ही विचार करा. विज्ञान आमचं सांगतंय, एनर्जी नष्ट होत नाही. विज्ञान म्हणतंय बरं का, एनर्जी नष्ट होत नाही, ती फक्त ट्रान्सफर होते. मग आपण जे आहोत ते शरीर सोडलं तरी आतमध्ये एक शक्ती आहे जी माझा हात उचलते, जी मला श्वास घ्यायला लावते. तुम्ही म्हणाल, असं कसं? श्वास आपण नाकानी घेतो, नाके म्हणून श्वास घेतो. तसं नाही आहे. आतमध्ये एक शक्ती आहे ना, मग तिला तुम्ही आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा, जीव म्हणा, काही म्हणा, पण ती शक्ती आहे म्हणून आपण श्वास घेतो. नाही तर मला सांगा, एखादा वय झाल्यानंतर माणूस मृत्यूमुखी पडतो तेव्हा त्याचे सगळे अवयव जागेवरच असतात की? नाक नाकाच्या ठिकाणी असतं, कान कानाच्या ठिकाणी असतं, सगळं तिथंच आहे. मग त्याचा मृत्यू होतो म्हणजे काय? काहीतरी गेलं ना आतून. त्याला तुम्ही बोलत काही असाल, शक्ती गेली ना. मग तिला कुणी आत्मा म्हणत असेल, काही म्हणत असेल, काहीतरी शक्ती होती, ती गेली निघून. मग विज्ञान जर म्हणतंय एनर्जी, शक्ती नष्ट होत नाही, ती ट्रान्सफर होते, तर मग जिला आम्ही आत्मा म्हणतोय त्या शक्तीचं काय होत असेल? हा मला पडलेला प्रश्न आहे. मग त्याचं ट्रान्सफर होणं म्हणजे पुनर्जन्म असू शकतो का? यावर तुम्ही विचार करा.
मला अजून एक दुसरा पडलेला प्रश्न, आपण ते टी व्हीवर ऐकतो बघा, अहो 6-7 वर्षाच्या मुली मुलं इतकं उत्तम गातात, उत्तम गातात, 80-80 वर्ष माणसं रियाज करूनही त्यांना इतकं गाता येत नाही, एवढं उत्तम गातात. मग हा रियाजाशिवाय एवढं गाणं कसं शक्य आहे? हा कदाचित पाठीमागच्या जन्मीचा रियाज आहे का की जो कॅरी फॉरवर्ड झाला आहे? ज्ञानेश्वर माऊलींनी तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी ही जी मी लिहिले हे माझ्या एका जन्माचं फळीत नाही आहे, माझ्या पाठीमागच्या लाखो जन्मांचं पुण्य या जन्मी ते उभं राहिलं आहे. आणि आता मी गमतीनं म्हणून म्हणतोय, पण मला याच्यातला त्यातली गंमत सोडून द्या, पण मुख्य मुद्दा लक्षात ठेवा, ते गावाकडे पिंडाला कावळा शिवण्याचा प्रकार असतो बघा. एका गावामध्ये 80 वर्षाचे वृद्ध गृहस्थ वारलेले असतात आणि त्यांच्या पिंडाला कावळा काही केला शिवत नसतो. मग ते गावात प्रयोग चालतात, माहिती ना तुम्हाला, कोणी म्हणतं त्यांना भजी आवडत होती, भजी ठेवून बघा, कोणी म्हणतं याची भाजी आवडत होती, भाजी ठेवून बघा, काही अतरंग माणसं असतात ते म्हणतात त्यांना जरा, अच्छा कळलं काही लोकांना, ते जरा ठेवून बघा, सोमरस ठेवून बघा, तेही ठेवून बघतात तरी कावळा शिवत नाही. जे वारलेले असतात 80 वर्षाचे, त्यांचे असेच 80 वर्षाचे एक मित्र त्या वारलेल्या माणसाच्या मुलाला बोलवून घेतात आणि म्हणतात इकडे तुझ्या खिशात 10 रुपयाची नोट आहे का? म्हणे आहे. ती फक्त काढ किंवा ठेव तिथे, कावळा लगेच शिवेल. तो मुलगा म्हणतो त्यांना हा प्रकार कधीच बघितलेला नसतो, 10 रुपयाची नोट ठेवली आणि कावळा शिवला. तो म्हणतो कसं शक्य आहे? ते म्हणतात हे बघ पाहुणे खोळंबलेत, कसं शक्य त्याचं कारण मी तुला नंतर सांगेल, सध्या करून बघ, तुला रिझल्टशी महत्वाचं आहे की नाही, त्याच्या आतमधल्या कारणात मीमांसेत चिकित्सकपणे जाऊ नको, तू कर मग मी तुला सांगेल. आता शेवटी आडलीत लोक, चला करून बघूया म्हणून तो 10 रुपयाची नोट फक्त काढतो, फक्त बरं का काढतो, ठेवत तर नाहीच, काढतो, ठेवायला जाणार, काढल्याबरोबर कावळा येतो आणि शिवतो. झालं दिवसभराचं सगळं आटोपतं, याला आश्चर्य की असं कसं झालं. हा लगेच सगळे पाहुणे गेल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मित्रांकडे जातो आणि म्हणतो हा काय चमत्कार आहे, एवढा वेळ कावळे शिवत नव्हते आणि 10 रुपयाची नोट काढल्यावर कावळा शिवलाच कसा, काय चमत्कार आहे. ते त्यांचे मित्र म्हणतात हा चमत्कार नाहीये. मग म्हणे काय? ऐक म्हणे, तेच सांगतोय, तुझा बाप तलाठी होता, त्यानं एकही 7-12 किंवा 12-7 100 रुपये घेतल्याशिवाय केला नाही. मी त्याचा मित्र आहे म्हणून तो माझ्याकडून 50 रुपये घ्यायचा, तू त्याचा मुलगा आहेस म्हणून तुझं काम 10 रुपयात केलंय. पण इथे मी नम्रतापूर्वक हेही सांगतो, सगळेच तलाठी असे असतात असं नाही बरं का, काही बोटावर मोजण्या इतके चांगले तलाठी सुद्धा आहेत, त्यांना माझा सलाम आहे, बरं का, सलाम. पण मी हे उदाहरण का घेतलं, सरा मला या उदाहरणातला मूळ मतितार्थ काय सांगायचा आहे की तुमच्यावर जे संस्कार आहेत ना तेच तुमच्या बरोबर जात असतात, जे या जीवनामध्ये आपल्यावर उमटत असतात. आणि म्हणून मी या मुलांना सांगेल, तुमच्या जीवनावर सगळ्यात मोठा संस्कार, सगळ्यात कुठला उमटला पाहिजे, तर तुम्ही स्वामी विवेकानंद आठवा. आणि त्यांचं मी आत्ता हे जे उदाहरण सांगतो ते आत्ताच्या तरुण मुलांनी कायम लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद जेव्हा इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये वेगवेगळी व्याख्यानं देत वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, तेव्हा एका ठिकाणी व्याख्यान झाल्यानंतर त्यांच्या समोर एक अतिशय सुंदर स्त्री आली आणि तिनं त्यांना सांगितलं की तुमच्या बुद्धिमत्तेनं, तुमच्या विचारानं मी इतकी प्रभावित झाली आहे की मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा हवाय. इतकी सुंदर स्त्री आहे. पण त्या क्षणी ते वाक्य ऐकल्याबरोबर,
तुमच्यापासून मला मुलगा हवा हे वाक्य ऐकल्याबरोबर विवेकानंद त्या स्त्रीच्या पायाला नमस्कार करून म्हणतात, माते माझ्या सारखाच मुलगा कशाला, मलाच तुमचा मुलगा समजा. काय प्रकारचं चारित्र्य आहे. आणि आज आमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आज आमच्याकडे सगळं आहे, अपुरं आहे फक्त या चारित्र्याचं. एवढा चारित्र्याचा संस्कार आम्ही जर आमच्यावर बिंबवून घेतला तर मला असं वाटतं आपण आपल्या सहित लाखो लोकांचं जगणं सुंदर करू शकू. आणि जीवनामध्ये एक शेवटची गोष्ट सांगतो आणि आभार मानून थांबणार आहे. आपल्याला परमेश्वरानं एक गोष्ट दिली आहे जी दिसत नाही आहे पण तिचं अस्तित्व आम्हाला क्षणाक्षणाला जाणवतं. ती गोष्ट म्हणजे आपलं मन. ते मन जर आपण स्थिर करायला शिकलो, ते चंचल आहे बरं का, ते अतिशय चंचल आहे. आमच्या खानदेशातल्या बहिणाई तर म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर, मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चाललेल्या पाण्यावर लारे लाटा, मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदन, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, थट्टी वहीसमी इज आल 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 धरतीवर, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता वत भुईवर गेल 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 अभायात, मन यवड यवड जसा खाकसाचा दाना, मन केवड केवड अभायात बिमायना, देवा असं कसं दिलं मन, असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, असं सपन पडलं. मंडळी या मनाला तुम्हाला जर एकाग्र करता आलं मग नामस्मरण करा, ध्यानधारणा करा, स्वतःच्या श्वासावर लक्ष ठेवा. या यंत्राला चार्जिंगला आपण जर एक तास सकाळी दिला तर दिवसभर हे यंत्र व्यवस्थित चालतं की नाही, तसं आपण जर देवाच्या समोर, देवावर विश्वास असेल तर देवाच्या समोर, नसेल विश्वास तर आपण श्वास घेतो यावर जर विश्वास असेल तर श्वास घेतो कसा सोडतो कसा. ठीक आहे, सुरुवातीला 15 मिनटं बसा, मग पुढच्या आठवड्यात अर्धा तास, मग पाऊण तास, मग एक तास, पण रोज स्वतःचं जर एक तास चार्जिंग केलं तर आपण आनंद वाटत फिरू, हे सत्य आहे. म्हणून एवढं करा. व्याख्यानाच्या शेवटी येताना शिवचरित्रातल्या 2 गोष्टी 5 ते 7 मिनिटात सांगणार आणि मी थांबणार. मला असं वाटतंय बरं का, माझं अख्खं व्याख्यान तुम्ही विसरलात तरी चालेल, पण या शेवटच्या 2 गोष्टी ज्या मी सांगतोय त्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कृतीमध्ये उतरवायच्या, आणि त्या जर तुम्ही कृतीत उतरवल्या तर आजच्या आपल्या व्याख्यानमालेच्या समारोपाचं सार्थक झालं असं होईल. तुम्ही इथून घरी जाताना तुमच्या डोक्यामध्ये तेच 2 विचार असावेत, बाकी दुसरं काही नसावं. म्हणून अगोदर मी आभार मानून घेतो माझ्या या पुस्तकाबद्दलही विचारांबद्दलही सांगतो अगदी 2 मिनिटात, आणि मग शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येतोय. मंडळी आज मला साकराळे नावाच्या या गावामध्ये जेव्हा मगाशी मी आलो ना तेव्हा एवढ्याच समोरच्या खुर्च्या भरलेल्या होत्या. वक्त्याला हपाईला धक्का असतो एवढेच, यातले गेले निघून तर मग किती राहतील. नाही तर ते तुम्हाला तो विनोद माहिती आहे का बघा, कीर्तनकार बुवा बोलत असतात अख्खे सगळे निघून जातात, एकच फक्त राहतो, कीर्तनकार त्याचा सत्कार करून गौरव करतात, अरे तू एकटा तरी राहिला, तुला माझ्या विचारांची कदर आहे. शेवटी तो उठून म्हणतो, विचारांची कदर वगैरे काय नाही, तुमच्या पायाखाली जी सतरंजी आहे ना ती माझ्या घरून आणलेली आहे. पण इथे मी सुरुवातीला आल्यानंतर पहिलीच लाईन भरलेली होती, त्यानंतर महिला वर्ग वाढला, इकडं आले, त्यामुळे मला छान वाटलं. शेवटी
वक्त्याला जेवढे श्रोते असतील तेवढे छान वाटत असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा श्रोते कमी होते तेव्हा सुद्धा आमचे जे विलासजी आहेत ना, विलासच ना, विशाल विशाल विशालजी आहेत, त्यांचे डोळे बरोबर माझ्यावर आहेत आणि तो कॅमेरा आत्ता इथल्या तालुक्यांमध्ये हजारो लोकांपर्यंत तो पोहोचवतो आहे. त्यामुळे मी मगाशी असं मनात ठेवलं होतं की जर श्रोते कमी असले तरी आपण डिस्टर्ब न होता लाखो श्रोते समोर आहेत असं बघून इकडं बघून बोलायचं. पण त्यांनी तर त्यांचं काम केलंच, पण तुम्ही जो जिवंत प्रतिसाद दिलात त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं. कारण नाही तर कधी कधी काय होतं, माणसं भरपूर असतात, त्यांना काय धरून बांधून आणून बसवलंय की काय अशी शंका येते, हसतच नाहीत, टाळ्याच वाजवत नाहीत, चेहऱ्यावर काहीच नसतं. मला तुम्ही टाळ्या दिल्या, हसलात, एक अभंग आठवेना त्या काकांनी अभंग सांगा, हा जिवंतपणा आहे ना, हे जिवंत आहे काहीतरी. याच्याने ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की मी वक्ता महत्वाचा नाही, श्रोता किती प्रतिसाद देतोय श्रोत्यावर वक्ता अवलंबून आहे. तर हे सगळं तुम्ही केलं, त्यासाठी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया. आणि दुसरं, मी खरं आज या व्यासपीठाशी जे जोडलो गेलो आहे ते आमचे मित्र राजेश घाटे इथे बसलेत बरं का, म्हणजे त्यांच्या वहिनी या आमच्या गावी गावच्या शाळेवर शिकवायला आहेत. ते एकदा आमच्या चौककडे आले होते आणि आमच्या मॅडम म्हणजे त्यांच्या वहिनींनी त्यांना सांगितलं अशी चर्चा झाल्यावर, तेव्हा त्यांना कळलं की प्रशांत देशमुख इथे राहतात. ते मला आधी यूट्यूबवर वगैरे ऐकून होते, मी त्या दिवशी कुठेतरी बाहेर होतो, मी इथे राहतो याचा आनंद त्यांना इतका होता की ते मला भेटण्यासाठी तो दिवस थांबले आणि दुसऱ्या दिवशी मला भेटले, घरी आले, आम्हालाही सगळ्यांना आनंद झाला. आणि त्यांनी ते तुम्हाला माहिती आहे ना, दोन काठ असतात, इकडचा काठ तिकडचा काठ, मध्ये साकव असतो की ज्या साकवामुळे या काठाचा माणूस इकडे जातो त्या काठाचा तिकडे होतो. तसं तुमच्या व्याख्यानमालेचे संयोजक सगळी मंडळी त्याच्यात सुरत चौगुले असतील, त्यांनी मला तुमच्या या संयोजक मंडळींशी जोडून देण्याचं साकवाचं काम केलं आणि त्याच्यामुळे रायगडमधून मी सांगलीला इथं जोडलो गेलो. त्याच्याबद्दल त्यांचं आणि सर्व संयोजकांचं आणि तुम्हा या सगळ्या बालगोपाळांचं की ज्यांनी हे खूप छान चालवलं आहे, हे विचार पोचणं गरजेचं आहे आणि हे खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. लक्षात घ्या, एखादी बिल्डिंग बांधली दाखवता येते, बिल्डिंग बांधली आहे, रस्ता केला दाखवता येतो, विचार तुमच्या डोक्यामध्ये रुजवलाय ही गोष्ट दाखवता येत नसली तरी सुद्धा तो विचार तुम्हाला आयुष्यात कठीण प्रसंगी तारण्यासाठी मनाला आत्मबळ द्यायला. मला अजूनही आमच्या कॉलेजची व्याख्यानं आठवतात, त्यावेळेसच्या त्या वक्त्यांनी सांगितलेले विचार आठवतात, पडत्या काळामध्ये किंवा कठीण प्रसंगात ते विचार आपल्या जीवनाला आधार देतात. हे व्याख्यानमालेचं काम आहे आणि इतकं भरीव काम तुम्ही करताय हे खूप छान आहे. मला या परिसरात आलं की खूप छान वाटतं. मग अशी शामराव अण्णाही येऊन गेले, त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं, पण मी आवर्जून बघतो, मी या भागात आलो की ते कायम येतात, भेटतात, जातात, मला आवर्जून सांगतात की तिथे आमची हे आहे, गेस्ट हाऊस आहे, आपल्या बँकेचं आहे, तुम्ही येत जा. आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम लाभलं, किती प्रेम. मगाशी मी जेव्हा आलो ना तेव्हा वाचनालय बंद होतं, आता वाचनालय बंद आहे, करावं काय, सुरत चौगुले सरांना फोन लागे ना, लागला तर ते उचलेनात काहीतरी, त्यांच्या कॉलेजमध्ये नॅकचं हे चालू होतं, परत त्यांचा फोन आला. तेवढ्यात मला इथे दाराशी इथे मला वाटतं जयराज पाटील ना, हा जयकर पाटील, ते जयकर पाटील भेटले, त्यांनी अध्यक्षांना फोन लावला आणि मग ग्रंथपाल येत आहेत असं सांगून मला ते जयराज ना काय जयकर जयकर पाटील मला उत्साहानं म्हणाले, म्हटलं अहो येतील ना, आता चावी येते, ग्रंथपाल घेऊन येतात. तर ते म्हटल्या नाही तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही असं इथं कुठं उभं राहता, चला घरी चहाला, नाही तर तुमचा कधी चहाला येण्याचा योग असेल. ते ज्या उत्साहात घरी गेले ना चहाला घेऊन, चहा आधी पहिले सफरचंद कापून आणला, मग चहा, म्हटलं थांबा बिस्किट पण आणतो, अहो म्हटलं नको बिस्किट, अहो म्हणजे तुम्ही असे थोडी येणार आहात, आता आमच्या हाताला गावलं तेच तर बिस्किट द्यायला. मग मला कौतुक काय वाटलं, हे ग्रामीण भागात होतं बरं का, शहरात नाही होत, शहरात नाही होत हे तितकं, हे ग्रामीण भागात होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मला तुमच्या इथे खूप छान वाटलं, तुम्ही हा सगळा विचारांचा महोत्सव छान चालवलाय, त्यामुळे आपण सगळे एकदा संयोजकांना प्रोत्साहन देऊया का. आणि माझं तुम्हाला म्हणणं आहे, तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा व्याख्यानमालेला याल
तेव्हा प्रत्येक एका एका श्रोत्यानं ही जबाबदारी घ्या की चार श्रोते घेऊन यायचे आणि इथे इतकी तुडुंब गर्दी झाली पाहिजे की त्याच्या पुढच्या वर्षीच्या व्याख्यानमालेला त्यांना दुसरं मैदान शोधायची वेळ आली पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. किमान चार श्रोते घेऊन यायचे. एकदा आपण सगळ्या संयोजकांसाठी जोरदार टाळ्या देऊन त्यांना प्रोत्साहित करूया की तुम्ही हे कार्य चालवता हे असंच चालू ठेवा, कारण या पिढीच्या घडवणुकीसाठी हे खूप महत्वाचं आहे. हे विचार आज आता ही मुलं तुम्हाला इथं लहान वाटतील, तुम्हाला वाटेल त्यांच्या डोक्यात काही बसत नाही, बसत असतं. घरातल्या मालिका विचित्र विचित्र ती मुलं पाहतात ना, ते संस्कार त्यांच्या डोक्यावर जर होतात तर चांगल्या विचारांचे संस्कारही होतच असतात. तसे दिसत नसतात पण ते मुरत असतात आणि होत असतात. त्यामुळे आवर्जून तुम्ही मुलांना या कार्यक्रमांना घेऊन जा, कारण चांगलं शोधावं लागतं. दुधाची डेअरी कुठे आहे विचारलं तर चार लोकांना विचारल्यानंतर एखादाच सांगेल. दारूचं दुकान विचारावं लागत नाही, ते आपोआप. मला तर हा कायम प्रश्न पडलाय. एक गावातला दारोडा दुसऱ्या गावात जातो, पहिल्यांदाच गेलेला असतो, त्याला दारूचं दुकान माहीत नसतं तरी ते बरोबर जातं. तिथं कसं जातं माहीत नाही, पण त्यावरून मला एकच गोष्ट कळली, वाईट गोष्टींचा प्रचार प्रसार करावा लागत नाही, चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो. त्यामुळे एक मिनिट मी चांगल्या गोष्टीच्या प्रचार प्रसारासाठी घेईल. हे माझं जय शिवराय म्हणून पुस्तक आहे. याला तुमच्याच जिल्ह्यातल्या विश्वास नांगरे पाटील सरांची प्रस्तावना आहे आणि हे गुड मॉर्निंग नावाचं पुस्तक आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्ही स्वतः तर वाचाच, पण तुम्हाला मनातून जर असं वाटत असेल की आपल्या घरातला तरुण मुलगा लहान मुलगा त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, तर मी तुम्हाला म्हणेल ही दोनही पुस्तकं त्याच्या हाती द्या. माझ्या मागच्या नव्हे, मी लहानपणापासून आत्ता जे मोठं झालो आहे त्या 43 वर्षाची तपश्चर्या या दोन पुस्तकांमध्ये आहे. असं नका करू की पुस्तक विकत घेतलं, आपण पैसे दिलेत, गेलो एक एक रविवार सुट्टीचा शोधला आणि अख्खी दोन्ही पुस्तकं वाचली. तसं नाही वाचायचं. मी साधं सांगतो काय करायचं. याच्यामध्ये छान 55 प्रकरणं आहेत बरं का जय शिवराय पुस्तकाची. नुसता शिवाजी महाराजांचा इतिहास नाही, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण यात मी काय केलं आहे मागच्या 12 वर्षाच्या अभ्यासानं, शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मावळा यांच्या जीवनातली शिवाजी महाराजांशी संबंधित एक घटना आणि त्या घटनेतनं मला आत्ता काय शिकता येईल, त्या प्रसंगातून शिवाजी महाराजांचा कोणता गुण मी माझ्या जीवनात उतरवू शकतो, असं इतिहास आणि वर्तमान याचा सांडा प्रत्येक प्रकरणात जोडलाय. अशी 55 प्रकरणं आहेत. ही प्रकरणं एका झटक्यात नाही वाचायची. रात्री झोपताना किंवा सकाळी बाहेर पडताना एकच प्रकरण वाचायचं. अगदी सोपं आहे, 5 मिनिटात वाचून होईल. एक प्रकरण वाचायचं, दिवसभर त्या शिवाजी महाराजांच्या त्या प्रसंगावर आणि त्या प्रसंगात ते कसे वागलेत त्यावर दिवसभर विचार चालू ठेवायचा. आपोआप ते आपल्या आतमध्ये शिवाजीराजांचे गुण असे मुरायला लागतात. अच्छा, राजे असे वागले होते का, असा प्रसंग होता का, हे केलं का, आज माझ्या आयुष्यात असं आलं तर मी असं करीन. हे मुरलं ना की 55 प्रकरणं म्हणजे 2 महिन्यात वाचून होईल. आणि याच्यामध्ये 51 प्रकरणं आहेत. हे सुद्धा इथं खाली लिहिलं आहे, हे पुस्तक चांगला माणूस बनू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी. मी महिला वर्ग आहे त्यांना मी आवर्जून सांगेल, पहिली बेटी धनाची पेटी असा एक लेख याच्यामध्ये आहे. मला कन्या झाली तेव्हा ते मी पेपरला लिहायचो सकाळला, तेव्हा मी तो लेख त्या हॉस्पिटलच्या बाहेर बसूनच बाप झाल्याचं, मुलीचा बाप कन्येचा बाप झाल्याच्या काय भावना आहेत, तो लेख प्रत्येक मुलीच्या आईनं आणि मुलीनं वाचावा असा आहे. ध्यानधारणेवर आहे, राजकारणावर आहे, सगळं आहे. जीवन आपलं सुसंस्कारित कसं करावं याचे 51 लेख आहेत. हे सुद्धा रोज एक वाचा. काही काही शिक्षकांनी तर शाळेमध्ये 5 मिनिटात एक लेख वाचून अख्खं पुस्तक पूर्ण केलंय. तुम्हाला सांगतो 4 महिन्यात ही दोन्ही पुस्तकं पूर्ण होतील. मला कळवा तुम्हाला कशी वाटलीत. एबीपी माझावर जय शिवराय म्हणून राजीव खांडेकर सरांनी यावर अख्खा कार्यक्रम केला होता आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद लाभलाय. इथे माझा भाऊ आणि पुतण्या म्हणजे इथून बाहेर गेलात की या झाडाखालीच ही पुस्तकं उपलब्ध आहेत. दोन्ही पुस्तकं जे घेतील त्यांना माझी जगणं सुंदर आहे याची सीडी भेट म्हणून आहे. आपण आवर्जून वाचून मला कळवा आपल्याला कशी वाटतायत. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगून ठेवतो, 98 22 650 280.
98-22 तर कॉमन आहे, पुढचा फक्त 650-280 एवढं लक्षात ठेवा. यूट्यूबवर तुम्ही प्रशांत देशमुख व्याख्यान सर्च केलं तर माझी व्याख्यानं ऐकायला मिळतील, तिथे नंबरही आहे. आणि यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लिंक येत राहतील. आणि आता मी शेवटच्या 98-22 650-280 अगदी कुणाच्या नंबर नाही लक्षात राहिला तर दोन्ही पुस्तकांवर पहिल्या पानावर पण हा नंबर दिलेला आहे, काही म्हणजे अडचण येणार नाही. आणि आता मी शेवटच्या माझ्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येतो. सगळं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण या दोन गोष्टी जीवनात उतरवा. बघा, आठून बघा, समाजामध्ये फिरताना गाड्यांवर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, राजे, मोठ्या अक्षरात. आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात ना, त्यांची कृती मात्र अफजलखानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे बरं का, राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एकतरी विचार आचरणात उतरला पाहिजे. त्याच्यासाठी माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा, त्या भावनेनं पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कुणी रायगडावर जाऊ नका, याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे बरं का, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत तुम्ही जरूर घालवा, पण पुढे मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा नेऊन रायगड दाखवा आणि त्यांना हे सांगा. काय सांगावं त्यांना? त्यांना हे सांगावं की हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मग्रूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं जे 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं ती हीच जागा आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं थरारलं होतं. आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियेतली सारी धनदौलत कवडी मोल वाटावी. एक कवी कवितेत म्हणतो, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा. शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला, गाडी, नोकर चाकर यासाठी आपापसात भांडणारी किंवा आई बोलली, वडील रागावले, परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा स्वस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव, देश आणि धर्म यासाठी जिंदगी न्यौच्छावर करून देणारी पिढी तयार होईल, एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का? आम्ही त्या भावनेनं जातो का? 31ला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी दर्टी मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, रायगडावर मुलांना घेऊन जायचं ते प्रेरणा घेऊन येण्यासाठीच. आणि माझं दुसरं शेवटचं सांगणं आहे, माझं हे सांगणं तुमच्या घरातल्या कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलांपर्यंत पोहोचवा. मी असं समजतो आहे की तुम्ही कॉलेजची मुलं माझ्या समोर आहात. आज समजा तुम्ही कॉलेजला आहात, तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल, उद्या कोणी नोकरी करेल, कोणी व्यवसाय करेल, कोणी राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, तुमचे घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील, नातेवाईक मदत करतील, आणि तुम्ही यशाचा एक टप्पा असा असा गाठत जाल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे तुमचं अख्खं यश जर धुळीस मिळालं, सगळं संपलं असं वाटतंय, सगळीकडे अंधार दिसतोय, आशेचा एकही किरण दिसत नाही, आत्महत्या करावी असं वाटतंय, असा जर प्रसंग तुमच्या आयुष्यात आला तर फक्त आत्ता जे सांगतोय तेवढं चित्र डोळ्यासमोर उभं करा.
आठवा, पुरंदरचा तह आठवा, येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांसारख्या नररत्नांच्या त्यागातून नुकतच कुठं स्वराज्य लुकलुकत होतं आणि मिर्झा राजा जयसिंग आला आणि पुरंदरच्या तहानं त्याच्या झोळीत काय टाकावं लागलं? 23 गड, 400,000 होनांचा मुलुख, 23 शब्द उच्चारला की आम्हाला एकच वाटतो, पण 23 मोजले किल्ले की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती। पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरदगड, सरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागडा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला, पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्यासहित, शंभू राजांच्या सहित क्रूरकर्म्या औरंगाच्या कैदेत सापडलेत। राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण जीव जाण्याची वेळ आली आहे। अशा अवस्थेत ना आमचे राजे बुद्धिमत्तेत तर बाहेर पडतात। आग्र्या शहराच्या बाहेर पेटाऱ्यातून किंवा वेषांतर करून आग्र्या शहराच्या बाहेर पडले असतील। तिथे काही विमान तयार नाहीये राजगडावर यायला। औरंगजेबाची इतकी सक्षम गुप्तचर यंत्रणा असतानाही आग्र्याला नेलेला एकही माणूस न गमावता त्या सगळ्यांना सही सलामत सोडून राजे सुखरूप आलेत। अहो, विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य राजांनी त्याला वरती उचलून धरलं आणि त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला। ही किती मोठी प्रेरणा आहे। तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी। माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं, सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल। ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या आणि तुमचं जगणं सुंदर करा। जय शिवराय, जय भवानी। धन्यवाद सर, आपण सांगितलेली सुंदर जीवनाची व्याख्या ही आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करत राहील। यानंतर वसंत व्याख्यानमालेत अंतर्गत घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल। जिंकणं हरणं हे स्वाभाविक राहतेच, जिंकणाऱ्याने हुरवून जाऊ नये व हरणाऱ्याने खचून जाऊ नये। यानंतर मी माननीय प्राध्यापक प्रशांत देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरण करायचे आहे। सर्वांनी आसनस्थ व्हावे, 5 मिनिटात थांबा, बक्षीस वितरण होऊ द्या, मुलांना छान वाटेल तुमच्या थांबण्यामुळे। दर्शन राजू प्रथम हस्ताक्षर स्पर्धा, दर्शन राजू शिंदे उत्तेजनार्थ क्रमांक यांनी स्टेजवरती यावे अशी मी त्याला विनंती करते। यानंतर राजवर्धन लक्ष्मण पाटील तृतीय क्रमांक, यानंतर शिवप्रसाद प्रदीप बाबर द्वितीय क्रमांक, त्यांचे पालक आले असतील तर त्यांनी पण कृपया स्टेजवरती यावे। अक्षता पांडुरंग पाटील प्रथम क्रमांक, हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक, यानंतर निबंध स्पर्धा अमन अकबर संदे उत्तेजनार्थ क्रमांक,
नमन, अभिनंदन। किती विलास? अरे सर्वांनी टाळ्या जोरात वाजवाव्यात। समृद्धी सचिन पाटील, तृतीय क्रमांक, निबंध स्पर्धा। सई विकास पवार, द्वितीय क्रमांक, निबंध स्पर्धा। सई विकास पवार, निबंध स्पर्धा, तृतीय क्रमांक। सर, ही आमच्या वसंत व्याख्यानमालेची या वर्षीची उपाध्यक्ष म्हणून काम करते। गौरी ताराचंद शेट्टे, प्रथम क्रमांक, निबंध स्पर्धा। यानंतर आमच्या संस्कार पाठशालेचा सदस्य चिरंजीव प्रतीक संजय पाटील दादा याने दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थित कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी सांगली जिल्ह्यातून निवड, तसेच 27 जानेवारी 2023 रोजी जगातील सर्वात मोठ्या वादविवाद स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून झोनलसाठी निवड, का आज झालेल्या राज्यस्तरीय युवा संसदेसाठी सलग 4थ्या वर्षासाठी प्रतीक पाटील दादा यांची निवड झाली आहे। तरी मी प्रशांत देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी प्रतीक दादाचा सत्कार करावा। श्री अमित वडे सर यांनी आपल्या वसंत व्याख्यानमालेसाठी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम व सुशोभित डेकोरेशन करून चांगले सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचाही सत्कार प्रशांत देशमुख सरांच्या हस्ते करण्यात येत आहे। विशाल पाटील यांनी आपल्या व्याख्यानमालेचे यूट्यूब चॅनेल आणि केबल नेटवर्क वाळवा व शिराळा तालुक्यात प्रत्यक्ष लाईव्ह देऊन आमच्या व्याख्यानमालेला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले आहे। तरी त्यांचाही सत्कार प्रशांत देशमुख सरांनी करावा अशी मी विनंती करते। यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी किरण पाटील सरांना आमंत्रित करते। या ठिकाणी जवाहर सार्वजनिक वाचनालय गेली 39 वर्ष आपण अखंडित वसंत व्याख्यानमाला साजरी करतोय। खरं तर ही व्याख्यानमाला श्रोते खऱ्या अर्थानं श्रोत्याचा जो कान आहे हा कान 39 वर्ष झालं साहेब आम्ही खऱ्या अर्थानं रुजवण्याचं काम करतोय। आम्हाला अभिमान वाटतोय की ही जी मुलं आहेत ह्या मुलांप्रमाणे आम्ही असंच यायचं, दंगा करायचं, बसायचं। आम्हाला गंमत वाटायची
की आमच्याकडे मोठ्यांचं कसं नजरा लागतायत आणि असंच आम्ही करत करत या व्याख्यानमालेमध्ये खऱ्या अर्थानं येत गेलो आणि आम्ही खऱ्या अर्थानं चांगले श्रोते बनत गेलो आणि आम्हाला जाणीव होऊ लागली की आपण ऐकतोय अशाच पद्धतीचे वक्ते प्रत्येक वर्षी यावेत आणि म्हणून ही मोठी बुजुर्ग मंडळी आपल्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाचं रान करून प्रत्येक वर्षी वेगवेगळे महाराष्ट्रातून वक्ते आणतायत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी महान वक्ते या ठिकाणी आपल्या वसंत व्याख्यानमालेला साहेब हजेरी लावून गेलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जी उभा आहे ही वाचनालयाची खऱ्या अर्थानं देण आहे साहेब. या ठिकाणी श्रोत्यांनी खऱ्या अर्थानं हे हा जो हॉल आहे हा फुलून जायचा एकेकाळी. मधल्या काळामध्ये वाहिन्यांचं जे जाळं पसरलं दूरदर्शन असेल मोबाईल आणि त्यामध्ये थोडा आमचा स्वतः हरवून जातो की काय अशी अवस्था निर्माण झालेली होती आणि पुन्हा हळूहळू पुन्हा या ठिकाणी निश्चितच श्रोतावर्ग येईल आणि आपले जे विचार आहेत हे विचार खऱ्या अर्थानं विचारांचं मंथन निश्चितच इथून पुढं चालू राहील आणि आम्हाला खऱ्या अर्थानं जे वक्त्यांसाठी पाठबळ देणारे देणगीदार आहेत आणि या देणगीदार खऱ्या अर्थानं हे जे श्रोते आहेत या श्रोत्यातूनच देणगीदार निर्माण झालेले आहेत. मी सर्वप्रथम वाचनालयाच्या आणि वसंत व्याख्यानमालाच्या वतीनं या सर्वांचं आभार मानणं आमचं इतिकृत कर्तव्य मानतो. या ठिकाणी साकराळगावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य बॉडी यांचं मी सर्वप्रथम वाचनालय आणि वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर चेअरमन साकराळे सर्वसेवा सोसायटी, त्याचबरोबर चेअरमन राजारामबापू पाटील सहकारी सेवा सोसायटी सर्व सदस्य, त्याचबरोबर चेअरमन राजाराम नागरी सहकारी पतसंस्था आणि त्यांचे सर्व सदस्य, चेअरमन लक्ष्मी महिला सहकारी दूध संस्था, त्याचबरोबर ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा, त्याचबरोबर या ठिकाणी मान्य श्री सयाजीराव पाटील चीफ इंजिनियर सोनी हरा सहकारी साखर कारखाना यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं एक वक्ता त्यांचं मानधन आहे ते आम्ही खऱ्या अर्थानं गेली 2-3 वर्ष आम्हाला वक्त्याच्या खऱ्या अर्थानं मानधनाचा ते भार तोलतायत. त्याचबरोबर मान्य श्री विजयबापू युवा मंच त्यांच्याही माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वक्ते आणि मग त्या वक्त्यांचा भार या ठिकाणी त्या तोलतायत. मान्य श्री आनंदराव शिंदे मुख्य अभियंता वाळवा पंचायत समिती हे या ठिकाणी गेली 5-6 वर्ष आम्हाला वक्त्यांसाठी कधीही गेलो आणि आम्हाला नाकारले असं कधीही झालेलं नाही. त्याही ठिकाणी आमचं विचारमंथन होत असे आणि वेगवेगळे महाराष्ट्रातून आणि आपण वक्ते आणूया आणि आपल्या पंचकृषीमध्ये विचारांचं मंथन व्हावं असं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सतत चालत असे. या ठिकाणी मान्य डॉक्टर भास्कर नार्वेकर, त्याचबरोबर मान्य उमेश जाधव डॉक्टर उमेश जाधव हेही आम्हाला वेळोवेळी खऱ्या अर्थानं देणगीदारांच्या स्वरूपामध्ये आम्हाला मदत करत असतात. मान्य श्री पांडुरंग काशीनाथ बाबरदादा, त्याचबरोबर मान्य श्री वसंत आत्माराम पाटील, त्याचबरोबर मान्य श्री सुधीर चिवटे, मान्य श्री सुरेश पाटील यांनी आम्हाला या ठिकाणी व्याख्यानमाला यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये मदत केलेली आहे. त्यांचंही आभार मानणं या ठिकाणी मी माझं इतकं कर्तव्य समजतो. त्याचबरोबर या ठिकाणी गेली 3 दिवस ही जी व्याख्यानमाला आपण पार पाडतोय ही पाडत असताना श्रोतावर्ग अतिशय महत्त्वाचा आहे.
या ठिकाणी तोही अगदी वेळेत वेळ काढून या ठिकाणी येतोय, त्यांचंही मी आभार मानणं इथे कर्तव्य समजतो. आज या ठिकाणी बोरगावहून मान्य सलगर सर आमचे गुरुवर्य त्यांचे चिरंजीव या ठिकाणी घेऊन आले, आपले विचार तेही ऐकून गेले, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर गेली 3 दिवस आम्हाला साऊंड सिस्टीम या ठिकाणी पुरवली, त्यांचंही मी आभार मानतो. मान्य राजेश घाटे हे या ठिकाणी गेले 2-3 दिवस येत आहेत. त्याचबरोबर साहित्य परिषदेचे काका हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही राजाभाऊ तामणकर काका कदम त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी राजारामबापू बँकेचे चेअरमॅन मान्य श्री श्यामरावांना हेही आम्हाला खऱ्या अर्थानं बँकेच्या त्यांच्या गेली 5-6 वर्ष आम्हाला बँकेच्या माध्यमातून ते मदत करतायत, त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी पंचक्रोशीतील वेगवेगळे जे उद्योग आहेत, MIDC असेल, कारखाना असेल किंवा इस्लामपुरातील आसपासचे उद्योजक, तेही आम्हाला या ठिकाणी ओबाले साहेब असतील, ते आम्हाला मदत करत असतात. या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. त्याचबरोबर गेली 2 दिवस या ठिकाणी मान्य न्यायाधीश साहेब इंद्रजित कोळी हे यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं एक वक्ता त्यांनी तोलून धरलेला होता, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. तेही खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेली 20 वर्ष अगदी श्रोते म्हणून या ठिकाणी अतिशय तन्मयतेने पंचक्रोशीमध्ये ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानमाला असेल त्या ठिकाणी ते हजेरी लावत असत, आणि त्यांनीही आम्हाला वक्त्यांसाठी बिदागी दिलेली आहे. मी त्यांचंही आभार मानतो. खरं तर विसरून गेलेलो होतो त्यांचं नाव. आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा अशी बाब आहे. इंद्रजित कोळी खऱ्या अर्थानं आमचे विद्यार्थी आहेत. आम्हाला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की या व्याख्यानमालेच्या खऱ्या अर्थानं बाबीतून ही माणसं उभी राहिलेली आहेत, अगदी तळागाळातून उभी राहिलेली आहेत, आणि परांड्यासारख्या ठिकाणी ते या ठिकाणी न्याय देण्याचं ते काम करतायत. अगदी साकराळच्या किंवा जवाहर वाचनालयाच्यासाठी ही भूषणावी बाब आहे. अशीच मुलं भविष्यामध्ये निश्चितच साहेब या व्याख्यानमालेच्या निमित्तानं उभी राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी व्याख्यानमालेच्या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.